नमस्कार. आपल्या जीविकातर्फे या वर्षीच्या व्याख्यानमालेत सगळ्यांचं स्वागत. गेली 12 वर्ष आपण ही व्याख्यानमाला घेतो. दरवर्षी जानेवारी फेब्रुवारीमध्ये असते आणि मुख्यतः पर्यावरण विषयातली काहीतरी थीम घेऊन आपण ही व्याख्यानमाला करत असतो आणि त्याला धरून एक 6-7 लेक्चर्स असं आपलं स्वरूप असतं. आतापर्यंत आपण काय पुण्यातलं आपलं पुढं कसं एकपासून सुरुवात केली होती. म्हणजे पहिली व्याख्यानमाला होती त्याच्यावर पाणी असा विषय घेतला होता, एकदा सह्याद्री विषय घेतला होता, त्याबरोबर कॉन्झर्वेशनचे वेगवेगळे भारतात म्हणजे प्राण्यांचा एक एक प्राणी घेऊन म्हणजे जेंडा असेल, वाघ असेल, घुबड असेल, असे 6-7 प्राणी घेऊन त्यांच्याविषयीच आपण एकदा केलं होतं. एकदा आपण वेगवेगळी आपली वारसा स्थळांविषयी केलं होतं. असे वेगवेगळे विषय आपण करत असतो. यावर्षी आपला टायगर रिझर्व 50 वर्ष पूर्ण करतो आहे. 1973 साली इंदिरा गांधींनी टायगर रिझर्वची घोषणा केली होती, तर त्याला 50 वर्ष झाले. तर त्याला धरून आपण जंगल हा विषय घेतला आहे. कारण जंगलाशिवाय वाघ असणं शक्य नाही, पण फक्त वाघच नाही तर अनेक प्राणी आहेत. आणखी जंगल म्हटल्यावरती घरतात झाडं जोडत असतात, गवता मारण सुद्धा हा जंगलाचा प्रकार आहे. आता त्यामुळे डायव्हर्सिटी आणखी जंगल यांचा खूप समृद्ध आहे. आणखीन त्यामुळे हा जंगल विषय घेतला. आणखीन आपण त्याच्यामध्ये टिपिकल असं जंगलांचे टाईप्स म्हणा किंवा मग सदाहरित जंगल आणि त्याचे कुठलं भारतात काय काय आहे वगैरे असा आपण विषय घेतलेला नाहीये. तर जरा त्याच्या पुढे जाऊन थोडंसं आपण आज ह्या व्याख्यानमालेतलं बघणार आहोत. पुढचा टप्पा गाठूया असं आपण म्हणेन. आणखी त्यामुळे मग ह्या जंगलामधनं आपल्याला मिळतं काय किंवा या जंगलाचं वेगवेगळ्या प्रकारे कॉन्झर्वेशनचे प्रयत्न कशा पद्धतीने चालू आहेत, त्या जंगलाचं वाचन कसं करायचं. म्हणजे प्रत्येक वेळेला आपण टायगर रिझर्वमध्ये जातो असं नाही, तर काही ठिकाणी आपल्याला जंगलात पायी फिरायची संधी असते. मग तिथे गेल्यावरती आपल्याला त्या जंगलातल्या खुणा बघून तिथे कुठले प्राणी आहेत त्याचा अंदाज येत नाही. कारण हल्ली आपल्याला ती त्या प्रकारे जंगलात फिरण्याची सवय राहिली नाही टायगर रिझर्वच्यामुळे, कारण तिथे उतरायला परवानगी नाही आहे. आपल्याला समोर दिसणारे प्राणी एवढ्या पुरतात आपला संबंध येतो. पण ते एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे. आणि पूर्वीचे शिकारी म्हणा किंवा पहिले वन्यजीव अभ्यासक सगळे जण त्या ट्रॅक्सांस यांच्या साह्यानेच जन्म पाहिजे. आम्ही तो प्रकार बदल आहे, तो खूप महत्वाचा आहे. अशासारखे विषय आपण 6 दिवसातलं बघणार आहोत. मृदा सुनकर आजचे आपले पहिले आहेत, तर ते त्यांच्यापासून आपण सुरुवात करणार आहोत. पण त्याच्याबरोबर भूषण चिगवण म्हणून आघाडी रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये काम करतो, पीएचडीचं काम करतो आहे आणि नंतर दाताराच्या हाताखाली काम करतो. म्हणजे तिथे त्याची इंटर्नशिप चालू आहे. तर तो आपल्याला फ्रॅगमेंटेशन विषयी जंगलाचे जे पट्टे आता सरळ येतं ते तुटत आहे, तर त्याविषयीचं नक्की काय इफेक्ट होणार आहे आणि कॅरिडॉर म्हणजे काय आहे आणि त्याच्या कॅरिडॉरचं महत्त्व काय आहे याविषयीचं तो माहिती सांगणार आहे. डॉक्टर सचिन पुणेकर आपल्या पुणेकरांना सगळ्यांना माहिती अनेक कामं करत असतात. कारणांविषयी मुख्यतः काम सगळ्यांना माहीत असेल की ते नष्ट करण्यासाठी काम करतो आहे. अनेक स्पीसीस त्यांनी शोधलेले आहेत, तर त्याच्यामध्ये तो आपल्याला मी जे आता म्हटलं होतं जंगल वाचनाविषयी गोष्टी सांगणार आहे. नंतर अमित खरे आपल्याला प्रोटेक्टेड एरियाच्या विषयीची माहिती सांगणार आहे. आणखी वेगवेगळ्या कन्सेप्ट काय काय येत आहेत त्याच्यामध्ये, म्हणजे फक्त पूर्वी अभयारण्य होतं किंवा आपल्या टायगर रिझर्व माहिती आहे त्याचा नक्की फरक काय असतो. आणखी आता जे फॉरेस्ट रिझर्व म्हणून नवीन कन्सेप्ट आलेली आहे आपल्या महाराष्ट्रात, अनेक अनेक जागा तशा होत्या, तर त्यामध्ये कायदेशीरदृष्ट्या काय काय फरक असतो त्याविषयी तो फक्त कायद्याच्या भाषेत सांगणार नाहीये. तर ह्या सगळ्याचं महत्व म्हणजे तो वृक्ष विषय असणार नाहीये, तर खूप इंटरेस्टिंग असेल. आणि त्याचबरोबर जंगलाच्या बाजूची माणसं आणखी त्या जंगलाचा काय संबंध असतो याविषयी तो आपल्याला सांगेल. त्याचं इकॉनॉमिक्स आणखी त्यांचा अवलंबून असलं आणि नसलं दोन्ही विषयी. आणि मग मी काही कॉन्झर्वेशनच्या गोष्टी सांगणार आहे की त्याच्यामध्ये भारतात काही ज्यांना यश मिळालं काही याच्यात आपण अपयशी झालो होतो त्याविषयीच्या गोष्टी म्हणा किंवा केस स्टडी म्हणू आपण, तर त्या मी सांगणार आहे. आणखी सगळ्यात शेवटचं लेक्चर सुनील भिमळे असणार आहेत की जे आपले महाराष्ट्राचे सर्वोच्च याच्यावर प्रिन्सिपल चीफ कॉन्झर्वेटर म्हणून रिटायर झाले नुकतेच म्हणजे काही महिन्यांपूर्वी, तर ते आपल्याला फॉरेस्ट डिपार्टमेंट ह्या सर्व याच्यासाठी काय काय काम करतं आहे आणखी त्यांच्या पुढे आता आगामी काळात काय चॅलेंजेस असणार आहेत. कारण परिस्थिती बदलती आणि आणखी नवीन नवीन चॅलेंजेस येत आहेत, तर त्याविषयी ते आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. दररोज आजपासून सोमवारपर्यंत संध्याकाळी 6:30 ते 8 या वेळामध्ये ही व्याख्यानमाला असणार आहे. तर कदाचित काही जणांना पेपरमधलं कळलं असेल, काही जणांना अनेक वेगवेगळ्या मार्गाने कळलं असेल, तर डायरेक्ट आपल्याला असे मेसेज यावे जिविका तर्फे सतत तिथे कार्यक्रम चालू असतात. तर जाताना ज्यांना इंटरेस्ट आहे त्यांनी त्यांचे नंबर काउंटरवरती असतील त्यांच्याकडे जर व्हॉट्सअप नंबर दिले आहेत आणखी सांगितलं की आम्हाला जिविकाच्या ग्रुपमध्ये ॲड करून घ्या, तर तुम्ही मला तसं करून तुमच्याकडे डायरेक्ट कसे नंबर येऊ शकतील.
तुम्ही जीविताच्या कामात सहभागी व्हा असं पण म्हणून आमचं वार्षिक वर्षी 500 रुपये आहे आणि त्याच्यामध्ये अनेक गोष्टींमध्ये म्हणजे सहली असतात आमच्या किंवा पुस्तक तुकडी आता बाहेर चालू आहे अशा अनेक गोष्टींमध्ये तुम्हाला डिस्काउंट मिळेल. त्याचबरोबर अनेक प्रोजेक्ट चालू असतात तर त्या डायरेक्ट काम करून कॉन्झर्वेशनच्या कामामध्ये तुम्हाला सहभागी होता येतो. त्या दृष्टीने तुम्ही विचार करू शकाल. आपण आजच्या व्याख्यानाकडे वळूया. आजचं व्याख्यान जे आपलं आहे तुम्ही मगाशी म्हणतो तसं की जंगलाचा जो आपण बघतो ते फक्त वायलाइफ किंवा हे बघण्यापेक्षाही त्याच्या पलीकडे जाऊन पर्यावरणीय त्याची गोष्टी आपल्याला म्हणजे निसर्गाकडनं मिळत असतात. आपल्याला म्हणजे फक्त मानवाला मी म्हणत नाही आहे तर बायोडायव्हर्सिटीला मिळत असतात. तर त्याविषयीची महत्त्वाची माहिती आपण घेऊया आणि त्यासाठी आपल्याकडे या सर्वाच्यासाठी योग्य असे व्याख्याते आले तर त्यांच्या जीवनातर्फे तुमच्या सगळ्यांतर्फे पुन्हा मुद्दा डॉक्टर मुद्दा तुमचा त्यांचा परिचय करून द्यायचा झाला तर हा विषय त्यांचा काय आता इकॉलॉजिकल सोसायटी जी पण या विषयावरती काम करते गेली अनेक वर्ष करते त्याचा ट्रस्टी म्हणून तो काम करतो येतो. त्यामुळे आपण म्हणू शकतो की या विषयाचा तो फॅकल्टी आहे. त्याची जर एक इन्फॉर्मल ओळख करून द्यायची झाली तर 19 वर्ष त्यांनी व्यवसाय केला पाहिजे आणि मग त्याचा त्याला जाणवलं की आपण शिक्षण हे आपलं आत्म खरं काम आहे की मग ते करण्यासाठी म्हणून त्यांनी ती नोकरी व्यवसाय सोडला आणखी शिक्षणाच्या कामामध्ये सुरुवात केली. सिम्बायोसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीमध्ये MBA स्टुडंट्सला त्यांनी शिकवणं असं एक काम केलं. त्याचबरोबर इकॉलॉजिकल सोसायटी इथे मी म्हणतो तसं प्रस्तुतपणे आहे आणखी तिथे अनेक लेक्चर मुख्यतः तो घेत असतो. त्याबरोबर सस्टेनेबल डेव्हलपमेंट आणि नेचर कॉन्झर्वेशनमध्ये त्याला संशोधनाची आवड आहे. त्या विषयात त्यांनी पुस्तकं पण लिहिलेली आहेत. नंतर आता तुम्ही जर बघितलं तर बाहेरची पुस्तकं आपल्याला त्याची बघायला मिळतील आणि पहिल्यासुद्धा विकत पण मिळतील. अनेक जर्नल्स आणि पाठ्यपुस्तकामध्ये त्यांनी लिखाण केलेलं आहे. वृत्तपत्रांमध्ये त्याचं लिखाण प्रकाशित होत असतं. ऑस्ट्रेलियन गव्हर्नमेंटची एंडेवर फेलोशिपच्या निमित्ताने ऑस्ट्रेलियात राहण्याची त्याला संधी मिळते. त्याविषयीचा कट्टा पण आपण इथे घेतला होता ऑस्ट्रेलियाविषयीचा देशविषयक विदेशात उत्पत्ती आणि मग त्याला सायकलिंग करून आली पण त्याची हॉबी आहे. अनंतशास्त्र हे पुस्तक त्याचं जे आहे त्याला 2019 महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळालेला आहे की किर्लोस्कर वसुंधरा फिल्म फेस्टिवल जो होतो त्याचं क्युरेटर म्हणून काम करतो आहे. तर असं एक आपल्याला ह्या विषयाबद्दल योग्य मार्गदर्शन करणारी व्यक्ती पहिल्या लेक्चरमध्ये आली होती. त्यामुळे ओपनिंग बॅट्समन अशी महत्त्वाची जबाबदारी त्याच्या खांद्यावर आहे. तर मी आता पुढची सगळी सूत्र गुरुदासकडे सोपवतो. भारताचे ओपनिंग बॅट्समन खूप फेल होत आहे त्यामुळे आता राजीवने मला एक उपमारी मी ओपनिंग बॅट्समन तसं व्हायला नको अशी मी अपेक्षा करतो. धन्यवाद जीविताचे आणि जीविताचे की जोडलेले जी लोक असतात त्यांच्यासमोर बोलणं मला नेहमीच अवघड जातं कारण मी बॉटनिस्ट नाही, मी जुऑलॉजिस्ट नाही, मी आहे आपला परिसर विज्ञानाचा एक अभ्यासक आहे. त्यामुळे इकॉलॉजी हा विषय जरा मी मांडण्याचा प्रयत्न करतो आणि कदाचित कधी कधी असं मला वाटतं की खूप हेट्रोजिनस क्राऊडच्या समोर काही काही वेळेला तुम्हाला काही लोकांना बाळबोध वाटेल म्हणजे उषाताई वगैरे असे खूप सिनियर लोक आपल्याकडे आहेत त्यांना यातल्या काही गोष्टी म्हणजे फारच बेसिक किंवा बालभारतीचा वर्ग बसल्यासारखं वाटतील पण मला त्याच्याबद्दल तुम्ही माफ कराल अशी अपेक्षा आहे. सगळ्यांना त्याची माहिती नसते म्हणून थोडासा आहे. तर आज मी काय बोलणार आहे त्याच्या बद्दल फॉरेस्ट ही जी सेवा आपल्या फॉरेस्ट मधून ज्या सेवा मिळतात त्याच्याबद्दल थोडंसं बोलणार आहे आणि काय काय बोलणार आहे हे जर तुम्ही बघितलं तर पहिल्यांदा पृथ्वी याविषयी अगदी थोड्या वेळ बोलली. पृथ्वी आपली का इतकी युनिक आहे आणि त्याच्यामुळं इंडियाची मेगा डायव्हर्सिटी काय आहे. बायोडायव्हर्सिटी इकोसिस्टिम्स आणि इकोसिस्टिम सर्व्हिसेस या फॉरेस्ट पण म्हणजे जंगल परिसंस्थेतनं काय मिळतात, फॉरेस्ट जंगल परिसंस्था म्हणजे काय, पर्यावरणीय सेवा म्हणजे काय हे सगळं बघित. इकोसिस्टिम प्रॉडक्टिव्हिटी म्हणजे जंगलाची इकोसिस्टिम प्रॉडक्टिव्हिटी जी असते त्याला आपण एक थोडक्यात अतिशय साध्या सोप्या भाषेत आपण हे सगळं समजून घेणार आहे. ज्यात कुठलंही सायंटिफिक डेफिनेशन किंवा बायोलॉजी झुऑलॉजी येणार नाही आणि फायनली जर आपण जंगल परिसंस्थेचे एस्टॅब्लिश नियम आहेत, निसर्गाचे जे नियम आहेत हे जर मोडलं तर काय होतं ते एक आपण हायपोथेटिकल सिच्युएशन बघूया. हे जर चित्र बघितलं तुम्ही तर वरचं चित्र जे आहे ते ऑब्व्हियसली मार्स वरचं आहे किंवा व्हॉयेजरनी काढलेलं आणि खालचं पृथ्वीचं आहे. या दोन मधला जर फरक आपण विचारला तर तुम्हाला ऑब्व्हियसली जो फरक दिसतो तो खाली म्हणजे सजीव सृष्टी आहे, खाली जंगल दिसत आहेत, पाणी दिसत आहे आहे. पण हे सगळं आलं का, म्हणजे पृथ्वीवरती सजीव सृष्टी निर्माण का झाली, पहिला जो प्रोकॅरियोट होता हा का आला, ह्याच्या जर तुम्ही कारणमीमांसा करत गेला तर आपल्याला एक लक्षात येईल की पृथ्वी आपल्या पूर्ण सोलर सिस्टीम मध्ये पृथ्वी ही एकच युनिक प्लॅनेट आहे की ज्याच्यावरती पाणी आहे.
पण याच्यावर थांबता येत नाही. वी विल हॅव टू क्वालिफाय वॉटर आणि क्वालिफिकेशन ऑफ वॉटर इज दॅट वी हॅव लिक्विड वॉटर. बाकी अनेक प्लॅनेट्स वरती पाणी आहे पण ते लिक्विड फॉर्म मध्ये नाही आहे, ते गॅशियस फॉर्म मध्ये आहे, सॉलिड फॉर्म मध्ये. तर मग पृथ्वी काय अशी वेगळी होती की पृथ्वीला का बरं लिक्विड वॉटर आहे, बाकी मार्सला का नाही, प्लुटोला का नाही, मर्क्युरीला का नाही, हा असा प्रश्न मनात येतो. तर पहिली त्यासाठी तीन आपल्याला मोठ्या लॉटऱ्या लागल्या. मी नेहमी म्हणतो की आपल्याला त्या लॉटऱ्या लागल्या. तर ह्या लॉटऱ्या काय होत्या? तर पहिलं म्हणजे आपली ऑर्बिट. आपण आपली जी कक्षा आहे ती इतकी परफेक्ट आहे, अजून थोडा जर जवळ असतो तर वॉटर वुड ऑलवेज हॅव बीन इन गॅसियस फॉर्म, थोडं लांब असतो तर वॉटर वुड ऑलवेज हॅव बीन इन सॉलिड फॉर्म. आणि वी मॅनेज टू कॅच दॅट ऑर्बिटल जॅकपॉट. आपल्याला ती तो जॅकपॉट ऑर्बिटचा आपल्याला लागला की जो अतिशय महत्वाचा आहे. हा पहिला कोइन्सिडन्स आहे. दुसरा जो कोइन्सिडन्स आहे तो साधारण 4.5 अब्ज वर्ष, म्हणजे 4.6 बिलियन इयर्सला सोलर सिस्टीम सुरू झाली. सोलर सिस्टीम वॉज फॉर्म्ड अराउंड दॅट टाइम आणि अराउंड 4.5 बिलियन इयर्सला आपल्याला एक मोठा मीटिरॉइड येऊन आदळला, थिया नावाचा. आणि तो इतका जोराचा स्फोट होता की कित्येक लाख न्यूक्लिअर बॉम्ब फुटल्याच्या पेक्षा जास्त होता. आणि त्यांनी प्रचंड मोठा पृथ्वीचा लचका निघाला आणि तो लचका असा त्याची डेब्री फिरत होती, अनेक हजारो वर्ष ती डेब्री फिरत होती. आणि युनिव्हर्सचा सर्वात मोठा शिल्पकार म्हणजे ग्रॅव्हिटी, गुरुत्वाकर्षण, यांनी काम सुरू केलं. आणि ग्रॅव्हिटीने काम सुरू केल्यावरती त्या गुरुत्वाकर्षणाने आपल्याला एक चंद्र मिळाला. वी गॉट अवर नाईट लॅम्प. चंद्र का इम्पॉर्टंट होता? चंद्र इम्पॉर्टंट होता कारण आपली कक्षा, आपली जी रोटेशन आणि रेव्होल्युशन आहे याला खूप स्टॅबिलिटी आली. बाकीचे तुम्ही प्लॅनेट्स जर बघितले तर ते फार वॉबल होतात, अनस्टेबल आहेत, सूर्याच्या फार जवळ जातात, स्वतः भोवती जोरात फिरतात. पण आपल्याला 24 तासाचा दिवस मिळणं, आपलं ऑर्बिट स्टेबल होणं, ह्या सगळ्याला चंद्र हा फार महत्वाचा आहे. ही दुसरी लॉटरी. आणि तिसरी लॉटरी ह्याच मीटर आपल्याला येऊन धडकला, त्यावेळेस काय झालं? आपल्याला एक ऍक्सियल टिल्ट मिळाला. 23.5 डिग्रीचा जी आपली अँगल आहे हा अतिशय महत्वाचा आहे आणि ह्याच्यामुळे आपल्याला सीझन्स मिळाले. आणि सीझन्स मिळाल्यावरती आपल्याला पृथ्वीवरती फोटो पिरियड्स वेगवेगळे मिळायला लागले. नॉर्थ पोलवर जवळजवळ 6 महिन्याचा फोटो पिरियड असतो, इक्वेटरवरती फोटो पिरियड 8 तासाचा, 12 तासाचा असतो. ह्या फार महत्वाच्या गोष्टी ज्या आहेत ह्याच्यामुळे सगळ्या सजीव सृष्टीच्या उगमाचं बेसिक कारण आहे. तर क्विकली समराइजिंग, बायोलॉजिकल डायव्हर्सिटी येण्याचं काय कारण? तर त्याची पहिली स्टेप जी आहे, हाऊ अँड वाय, ही फिजिकल डायव्हर्सिटी. फिजिकल डायव्हर्सिटी ज्या प्लॅनेटवर नाही आहे तिथे बायोलॉजिकल डायव्हर्सिटी नाही. आपल्याकडे सनलाईट म्हणजे आपल्याकडे सूर्यप्रकाश वेगवेगळा पोचतो, आपल्याकडे माउंटन्स अल्टिट्यूड्स आहेत, आपल्याकडे मिनरल्स वेगवेगळे आहेत, टेम्परेचर वेगवेगळे. मिनरल्स बद्दल मी एक 2 मिनिटात बोलतो. चंद्रावर पण मिनरल्स आहेत, मार्सवर पण मिनरल्स आहेत, मर्क्युरीवर पण मिनरल्स आहेत. मग पृथ्वीच्या मिनरल्सचं काय वेगळं आहे? तर पृथ्वीच्या मिनरल्सचं एक गोष्ट महत्वाची आणि वेगळी ही आहे की आपल्याकडे लिक्विड वॉटर आल्यामुळे जो प्रवाह चालू झाला त्यांनी इरोजन आणि डिपॉझिशन झालं. आणि हे इरोजन आणि डिपॉझिशन हे दुसऱ्या कुठल्याही प्लॅनेटवर झालेली नाही. 4.5 अब्ज वर्षापूर्वी जिथे चंद्रावरती जे कॅल्शियम जिथे होतं, मॅग्नेशियम जिथे होतं, ते आजही तिथेच आहे. पृथ्वीवरती हे सगळं मिश्रण झालेलं आहे आणि ह्या मिश्रणातनं जी सॉईल तयार झाली आहे ह्याच्यामध्ये प्रचंड वैविध्य आहे. म्हणजे कोकणातली सॉईल ही विदर्भातल्या सॉईल पेक्षा वेगळी आहे, लडाख मधली सॉईल ही तिबेट पेक्षा वेगळी आहे, सो ऑन अँड सो फॉर्थ. म्हणजे ही जी सॉईलची डायव्हर्सिटी आहे, फिजिकल डायव्हर्सिटी आहे, याला लिक्विड वॉटर इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आणि ते दुसऱ्या कुठल्याही येतात. तर मिनरल झालं, मग टेम्परेचर मिक्सिंग आपल्याला वेगवेगळं मिळालं, रेनफॉल वेगळा येतो आपल्याला माहितीच आहे, सॉइलची वैविध्य, रिवर्स, वॉटर बॉडीज, ओशन्स, एस्चुरीज, डेझर्ट, हे सगळे फिजिकल एलिमेंट्स आहेत. याच्यात जीव सजीव नाही आहे पण फिजिकल डायव्हर्सिटी बिकम्स अ स्टार्टिंग पॉईंट फॉर बायोलॉजिकल डायव्हर्सिटी. हे असल्यावरती मग काय होतं? तर डायव्हर्सिटी ऑफ प्रायमरी प्रोड्युसर. प्रायमरी प्रोड्युसर म्हणजे काय? तर तुम्ही आम्ही आपलं अन्न बनवत नाही, आपलं अन्न कोण बनवतं? प्रायमरी प्रोड्युसर म्हणजे फोटोसिंथेटिक ऑर्गॅनिझम जे आहे ते. आणि फिजिकल डायव्हर्सिटी असल्यावरती फोटोसिंथेटिक ऑर्गॅनिझम मध्ये डायव्हर्सिटी यायला सुरुवात होते. फिजिकल डायव्हर्सिटी दुसरं काय होतं? तर दुसरी महत्वाची गोष्ट होती की डायव्हर्सिटी ऑफ हॅबिटॅट, म्हणजे तिकडे आधिवास, आसरे, अडोसे, हे ह्याच्यामध्ये वैविध्य यायला लागतं. काही ठिकाणी खूप जमिनीच्या खाली आदिवास तयार होतो, काही जंगलात तयार होतो आदिवास, काही उंच डोंगरांवरती अल्टिट्यूड्सवर तयार होतो, काही हाय रेनफॉल एरियाचा आदिवास आहे,
काही समदीपसी अधिवास आहेत, असे वैविध्यपूर्ण अधिवास तयार होतात. आणि अधिवास आणि प्रायमरी प्रोड्युसर्स ह्या सगळ्यांची डायव्हर्सिटी मिळाल्यावरती व्हरायटी ऑफ फूड अवेलेबिलिटी म्हणजे फूडची वैविध्य जे आहे हे ह्या दोन गोष्टींमुळे. आणि हे सगळं झाल्यामुळे पुढे काय होतं तर स्पीसिएशन म्हणजे ज्या प्रजाती निर्माण झाल्या. एक प्रोकॅरियोट आपला होता म्हणजे प्रोकॅरियोट म्हणजे जो पहिला पृथ्वीवरची जी लिव्हिंग ऑर्गॅनिझम होतो तो युनिसेल्युलर विदाउट सेल वॉल अत्यंत सिम्प्लिस्टिक लाईफ फॉर्म होता. जवळजवळ एक अब्ज वर्ष पृथ्वीवरचं लाईफ वॉज इन दिस फॉर्म. आरएनए लाईफ होतं तेव्हा डीएनए पण तयार झालेला नव्हता. तर हे लाईफ तो प्रोकॅरियोट आज इतका सुंदर हॅमर हँडेड शार्क का झाला, रॉयल बेंगॉल टायगर का झाला, जेझबेल बटरफ्लाय, मॅजेस्टिक अर्जुनाट्री एवढं वैविध्य कुठनं आलं तर हे स्पीसिएशन त्याला कारणीभूत आहे. आणि ह्या स्पीसिएशनचं कारण काय तर फिजिकल डायव्हर्सिटी हे पासन सगळं सुरू होतं. तर ही किती डायव्हर्सिटी आहे पृथ्वीवरती. तर तुम्ही भारत हा जर फक्त देश बघितला, भारताकडे बघितला आपण, तर भारतामध्ये 10 बायोजॉग्राफिक झोन्स आहेत. म्हणजे आपल्याकडे स्टार्टिंग फ्रॉम ट्रान्स हिमालयन झोन, सॉरी मी सारखं चुकीचं बटन दाखवतोय, स्टार्टिंग फ्रॉम ट्रान्स हिमालयन झोन म्हणजे लडाख आणखी हिमालयाच्या पूर्वेकडे हिमालयन झोन, डेझर्ट झोन, सेमी अरिड, वेस्टर्न घाट, डेक्कन प्लॅटू, असे वेगवेगळे आपल्याकडे आयलंड, या सगळ्या इतकं प्रचंड वैविध्य. तुम्ही फ्रान्समध्ये जा, जर्मनीत जा, इंग्लंडमध्ये जा, ह्याच्या 1/10 वैविध्य ह्याच्यामध्ये फिजिकल डायव्हर्सिटी. दी एंटायर युरोप इज ऑलमोस्ट सिमिलर. तुम्ही रशियात गेला तर प्रचंड सिमिलॅरिटी आहे. रशिया प्रचंड मोठा देश आहे पण खूप सिमिलर आहे, फिजिकल डायव्हर्सिटी एवढी नाही. मंगोलिया तर बर्फातच असतो, सायबेरिया, मोठे मोठे देश आहेत. ऑस्ट्रेलियामध्ये बघितलं तर मेजर दोन इकोसिस्टम आहेत, कोस्टल इकोसिस्टम आणि डेझर्ट इकोसिस्टम. असं इतकं वैविध्य जे आहे हे फक्त भारत आणि ब्राझील आणि एक दोन साऊथ अमेरिकेतले देश आहेत त्यांना लाभलेलं आहे. आणि ह्याच्यामुळे काय झालंय हो, तर ह्याच्यामुळे आपल्याकडे 12 कमीत कमी 16 प्रकारचे फॉरेस्ट टाइप्स आहेत. म्हणजे हे चॅम्पियन सेटचे आहेत, त्यानंतर आज डीएनए कोडिंग आणि याच्यानंतर अजूनही वाढलेले आहेत त्यामध्ये. तर आपल्याकडे ट्रॉपिकल वेट एव्हरग्रीन, सेमी एव्हरग्रीन, मॉइस्ट डेसिड्युअस, लिटोरल स्वॅम्प्स आहेत, आपल्याकडे स्वॅम्प फॉरेस्ट आहे. तुम्हाला माहिती आहे स्वॅम्प फॉरेस्टचा सर्वात मोठा इफेक्ट जो अॅनिमल आहे तो रायनोसरस, आपल्याकडे गेंडा आहे, सब ट्रॉपिकल पाईन, हिमालयन ड्रॅगन, फलाना फलाना, 16 डिफरंट फॉरेस्ट टाइप्स आहेत. आणि प्रत्येक फॉरेस्ट टाइप मध्ये वेगवेगळे छोटे गट आहेत, असं म्हणून 200 वरती वी हॅव डिफरंट फॉरेस्ट टाइप्स. थिंक ऑफ एनी अदर कंट्री दॅट यू नो ऑफ, वी डू नॉट हॅव दिस डायव्हर्सिटी इन फ्लोरा. फॉरेस्ट टाइप्स एवढे नाही सर कुठे. तर ह्या फॉरेस्ट टाइप्स मुळे काय वैविध्य आलं तर आपल्याकडे फिजिकल डायव्हर्सिटी आलेलीच आहे, बायोलॉजिकल डायव्हर्सिटी आहेच आहे. पण ह्याच्यात सर्वात महत्वाचं जे होतं ते आपल्याकडे फ्लोरा आणि फौना बाबत किती आहे. जगाच्या जवळजवळ 9% फ्लोरा भारतात आहे आणि जगाच्या जवळजवळ 7% फौना भारतात आहे पूर्ण पृथ्वीवरच्या. आपल्याकडे लँड किती आहे हो पृथ्वीवरची, काही अंदाज? 3%. 3% लँडवर 8 आणि 7% फ्लोरा आणि फौनाची वैविध्यता आहे. म्हणजे विचार करा तुम्ही, फिजिकल डायव्हर्सिटी आणि ट्रॉपिकल क्लायमेट मध्ये असणं हे किती महत्वाचं आहे पृथ्वीवरती. हे आपण म्हणजे शालेय शिक्षणात हा एवढा मोठा जो आपला आहे तो येतच नाही. म्हणजे भारतात येऊन काय बघा, तर ताजमहाल बघा, अहो जंगलाचे प्रकार बघा, जंगलामधलं वैविध्य बघा, हे ही आमची युनिक डायव्हर्सिटी आहे, हे आपलं शिकवलं जात नाही. तर आता सनलाईट, फिजिकल डायव्हर्सिटी झाली, सनलाईट, वेदर, प्रेसिपिटेशन, हा इतका मोठा फरक आहे. म्हणजे लडाखमध्ये जो सनलाईट मिळतो तो कन्याकुमारीपेक्षा कित्येक पट जास्त मिळतो, इम्फालमध्ये जेवढा पाऊस पडतो त्यापेक्षा कित्येक पट कमी राजस्थानमध्ये पडतो. कोकणातली सॉईल मी मग अशी म्हणतो तसं विदर्भातल्या सॉईल मातीपेक्षा वेगळी आहे. ही फिजिकल डायव्हर्सिटी, बायोलॉजिकल डायव्हर्सिटी. पण फिजिकल आणि बायोलॉजिकल डायव्हर्सिटीला भारत थांबत नाही, आपण एक स्टेप पुढे जातो. आणि सोशल डायव्हर्सिटी ही आपली पूर्ण बायोलॉजिकल डायव्हर्सिटी, ह्युमन नेचर रिलेशनशिप हे इव्हॉल्व्ह झाले, फूड रिलेशनशिप हे इव्हॉल्व्ह झाले. पळसाच्या, पळसाचं झाड महाराष्ट्रात काय होतं आणि मध्य प्रदेशमध्ये पळसाचा काय वापर केला होतो हे वेगळं आहे. पळसाचा लाकडाचा वापर कर्नाटकात काय होतो, तामिळनाडूत काय होतो हा वेगळा आहे. तिकडे लेडीज बॉम्ब होममध्ये, होमामध्ये तेल ओतायला
दाल मसाला सो डिफरंट फ्रॉम द इंग्रेडिएंट्स ऑफ द राजमा मसाला. तिथे काय अवेलेबल होतं, तिथे काय अवेलेबल आहे, हे इतकं वैविध्य आहे. ह्या सगळ्या वैविध्यपूर्ण जे आहे हे केवळ आपल्या फिजिकल डायव्हर्सिटीमुळे आहे. तर बायोलॉजिकल डायव्हर्सिटीचं डेफिनेशन काय, बायोडायव्हर्सिटी म्हणजे काय? तर बायोलॉजिकल डायव्हर्सिटी म्हणजे तीन प्रकारची डायव्हर्सिटी येते बेसिकली. हे तीन प्रकार कुठले आहेत? तर जेनेटिक डायव्हर्सिटी, स्पीशीज डायव्हर्सिटी आणि इकोसिस्टम डायव्हर्सिटी. जेनेटिक डायव्हर्सिटी म्हणजे सोपं आहे, म्हणजे तुम्ही जर आता याचे वाण बघितले की कॉर्न बघितलं तर याच्यामध्ये किती वेगवेगळे जीन्स डायव्हर्सिटी आहे. म्हणजे ती जीनस एकच आहे, स्पीशीज मध्ये फरक आहे, ती जेनेटिक डायव्हर्सिटी झाली. स्पीशीज डायव्हर्सिटी काय, तर ती आपल्याला माहिती आहे की जे आपल्याला सजीव सृष्टी डोळ्यासमोर दिसते याच्यामध्ये प्रचंड डायव्हर्सिटी असते. आणि तिसरी जी डायव्हर्सिटी आहे ती इकोसिस्टम डायव्हर्सिटी. तुम्ही जर समुद्र किनाऱ्यावरती गेला तर तुम्हाला 5-6 प्रकारचे परिसंस्था दिसतात, वेगवेगळ्या इकोसिस्टम. इंटरटायडल झोन ही एक इकोसिस्टम आहे, शॅलो वॉटर ही एक इकोसिस्टम आहे, डीप सी इज अनदर इकोसिस्टम, शोअर्स आर अनदर इकोसिस्टम. त्यामुळे ही इकोसिस्टम डायव्हर्सिटी जी आहे ती तुम्ही जसे चालत जाता तशी बदलत जाते. या सगळ्या मिळून तुम्हाला बायोलॉजिकल डायव्हर्सिटी किंवा बायोडायव्हर्सिटी किंवा जीविधा आपण ज्याला म्हणतो हा शब्द त्याची उत्पत्ती झाली आहे. ही जर बायोडायव्हर्सिटी असेल तर इकोसिस्टम म्हणजे काय? इकोसिस्टम म्हणजे परिसंस्था. तर परिसंस्था म्हणजे काय आपण हे अतिशय सोप्या भाषेत, अनसायंटिफिक भाषेत समजून घेऊ. हा तुम्ही फोटो दिसतोय तुम्हाला, हा एक सुंदर एक नदीचा स्ट्रीमचा फोटो आहे. याच्यामध्ये अनेक एलिमेंट्स तुम्हाला दिसत आहेत, काही काही गोष्टी दिसत नाही आहेत आणि काय गोष्टी दिसत नाही आहेत हे आपण बघूया. तर याच्यामध्ये फायटोप्लॅंकन्स असतील, म्हणजे एक पेशीय सहवाल ज्याला आपण म्हणतो, झू प्लॅंकन्स असतील. याच्यामध्ये झाडं दिसत आहेत, काही इन्सेक्ट्स असतील ते दिसत नाही, फिश असतील, क्रस्टेशन्स, अँफिबियन्स, मोलस्क, असे अनेक बर्ड्स, मॅमल्स ह्या सगळ्या गोष्टी आहेत असं आपण गृहित करू. हा एक ही एक बाजू झाली ह्या फोटो मधली, या लँडस्केप मधली. दुसरी बाजू जी आहे ते पाणी आहे, त्याच्यात माती आहे, दगड आहे, धोंडे आहेत, फ्लो आहेत, इरोजन आहेत, रिपल्स, पडल, ह्या सगळ्या गोष्टी इकडे दिसत आहेत. या दोन गोष्टी तुम्हाला आता लक्षात आल्या असतील आपण काय म्हणतोय की फिजिकल एलिमेंट्स आहेत आणि बायोलॉजिकल एलिमेंट. हा झाला लँडस्केपचा भाग, आपण लँडस्केप काय बघतोय तो हा लँडस्केप झाला. मग लँडस्केपची इकोसिस्टम कधी होते? आपल्या दरवाजा बाहेर परस सुद्धा लँडस्केपच आहे, पण ती इकोसिस्टम आहे का? तर ती इकोसिस्टम नाहीये. मग आपण इकोसिस्टम कधी म्हणू आणि साधा लँडस्केप कधी म्हणू? तर इकोसिस्टम मध्ये ह्या दोघांमध्ये देवाणघेवाण चालते. आणि कसली देवाणघेवाण आहे? तर इट इज अन एक्सचेंज ऑफ मॅटर अँड एनर्जी. द्रव्य आणि ऊर्जा ह्याच्यामध्ये सारखा सतत एक्सचेंज चालू असतो. आणि हा जेव्हा एक्सचेंज मॅटर आणि एनर्जीच्या एखाद्या लँडस्केप मध्ये चालू असतो तेव्हा आपण त्याला इकोसिस्टम म्हणजे ती परिसंस्था तयार होते. आणि मग परिसंस्थेमध्ये फरक असतात, अनेक फरक आहे, मी थोडं त्याच्यावर सांगेन. पण मुख्यतः परिसंस्था किती छोटी असू शकेल? एखादी परिसंस्था एखाद्या मोठ्या पानावरती पावसाचा थेंब जरी पडला तरी ती परिसंस्था होते. कारण त्यात फिजिकल एलिमेंट आहे, पाणी आहे, त्यात बायोलॉजिकल एलिमेंट आहे, खाली पान आहे, त्याच्यामध्ये एक्सचेंज ऑफ मॅटर अँड एनर्जी होतीये, त्याच्यामध्ये काही बारीक मायक्रो ऑर्गॅनिझम तयार होती. ह्या सगळ्या असल्यामुळे ते एक दव बिंदू किंवा पाण्याचा थेंब सुद्धा एक परिसंस्था असते. आणि पॅसिफिक ओशन सुद्धा एक परिसंस्था, ताडोबाचं जंगलही एक परिसंस्था आहे आणि संभाजी पार्क हा सुद्धा एक परिसंस्था आहे. पण त्यात फरक आहे. आणि तो फरक कुठे आहे? त्याच्यात परिसंस्थेची प्रॉडक्टिव्हिटी, इकॉलॉजिकल प्रॉडक्टिव्हिटी बदलत जाते. संभाजी पार्काची इकॉलॉजिकल प्रॉडक्टिव्हिटी जास्ती असेल का ताडोबाची असेल? ताडोबाची असेल. तर ते का आपण त्याच्याकडे वळूया. संभाजी पार्कामध्ये जैवविविधता आहे, फिजिकल डायव्हर्सिटी आहे, मॅटर अँड एक्सचेंज सुद्धा होतोय, पण त्याची प्रॉडक्टिव्हिटी खूप कमी आहे इकॉलॉजिकल. तर इकॉलॉजिकल प्रॉडक्टिव्हिटी म्हणजे काय हे पण आपण बघू. तर इकोसिस्टम सर्व्हिसेस म्हणजे काय? मग आता इकोसिस्टम आपण बघितली, इकोसिस्टम सर्व्हिसेस म्हणजे पारिस्थितिकीय सेवा किंवा निसर्ग सेवा किंवा पर्यावरणीय सेवा आपण ज्याला म्हणतो त्याचा आपण थोडंसं बघू. तर कुठल्या मगाशी आपण पाहिलेल्या लँडस्केपवर एकच एनर्जीचा सोर्स आहे, आपल्या अख्ख्या प्लॅनेटला एकच एनर्जीचा सोर्स आहे, तो म्हणजे सूर्य, सनलाइट, दॅट इज द ओनली. मग ते आपण परत एकदा आणू फिजिकल एलिमेंट्स आणि बायोलॉजिकल एलिमेंट्स आणि थोडस आपण कॉन्सन्ट्रेट करू ऑन दिस वर्ड, व्हॉट इज एक्सचेंज ऑफ मॅटर अँड एनर्जी. एक्सचेंज ऑफ मॅटर आणि एनर्जी म्हणजे काय?
एक नदी वाहती आहे तिकडे आणि तिकडे झाड आहे. त्या नदीचं पाणी जमिनी खाली जाते, ती मुळ ते पाणी शोषून घेते, एक्सचेंज ऑफ मॅटर. सौर ऊर्जा ते झाड घेते, त्याच्यापासून फोटोसिंथेसिस करून पानं तयार होत आहेत, कन्व्हर्जन ऑफ एनर्जी इन टू मॅटर. ती पानं त्यांचं आयुष्य संपल्यावर गळून पाण्यात पडत आहे. झाड इज एक्सचेंजिंग मॅटर विथ द वॉटर. त्या पानामधल्या फिश आहेत, काही क्रॅब्स आहेत, ते पान पडलेलं पान खात आहे आणि त्याचा डेक्रिटस तयार करत आहे. दे आर एक्सचेंजिंग मॅटर विथ द वॉटर. ते पाण्यामधलं खाली गाळ साचून राहिलाय आणि त्या गाळामध्ये चांगला हॅबिटॅट तयार झालाय, तिथे रोटेड व्हेजिटेशन येत आहे. एक्सचेंज ऑफ मॅटर अँड एनर्जी कंटिन्युअसली, एक्सचेंज ऑफ मॅटर अँड एनर्जी चालू आहे. आणि या सगळ्या गोष्टीसाठी सौर ऊर्जा लागते. सॉइल अँड वॉटर, न्यूट्रियंट्स, प्लांट्स, ॲनिमल्स, डेफिकेशन आणि डेथ, ते मरतायत, त्यांची विस्था तयार होते, हे सगळं परत जात आहे. या सगळ्यासाठी सौर ऊर्जा लागते. प्रत्येक गोष्टीसाठी, डिकॉम्पोजिशनला लागते, न्यूट्रियंट सायकलिंगला लागते, प्रायमरी फूड प्रोडक्शनला लागते, या सगळ्याला सौर ऊर्जा लागते. जर तुम्ही सगळे हे ब्राऊन एरोज ऍडॉप्ट केले तर दॅट इज एक्सचेंज ऑफ मॅटर, आणि जर तुम्ही येलो एरोज ऍडॉप्ट केले तर एक्सचेंज ऑफ एनर्जी आहे. दॅट इज सिम्पली एक्सचेंज ऑफ मॅटर अँड एनर्जी. याच्या पलीकडे एक्सचेंज ऑफ मॅटर अँड एनर्जी नाही आहे. मग एक्सचेंज ऑफ मॅटर अँड एनर्जी याला आपण इकोसिस्टम सर्व्हिसेस का म्हणतो? कारण तुम्हाला एक्सचेंज ऑफ मॅटर अँड एनर्जी वेगळ्या नावाने माहिती आहे. त्याची नावं काय आहेत? फूड प्रोडक्शन इज एक्सचेंज ऑफ मॅटर अँड एनर्जी. आपण शेतकरी जेव्हा शेतामधनं धान्य पिकवतो, दॅट इज एक्सचेंज ऑफ मॅटर अँड एनर्जी. हायड्रोलॉजिकल सायकल, जलचक्र, एक्सचेंज ऑफ मॅटर अँड एनर्जी. न्यूट्रिएंट सायकलिंग, कार्बन सायकल, नायट्रोजन सायकल, ॲटमॉस्फिअरिक गॅस बॅलन्स, प्रत्येक गोष्ट जी पृथ्वीवरती लाईफ सस्टेनिंग आहे, दॅट इज नथिंग बट एक्सचेंज ऑफ मॅटर अँड एनर्जी. आपण शाळेत शिकलं बिल्डिंग ब्लॉक्स ऑफ लाईफ आर सॉइल, सनलाईट अँड वॉटर. पण सॉइल, सनलाईट अँड वॉटर ही आपली ठेव आहे, हे फिक्स डिपॉझिट आहे. रिकरिंग अकाउंट आपलं हे, ह्या अविरत सेवा चालू आहे आणि ह्याच्यामुळे पृथ्वीला लाईफ सपोर्ट सिस्टीम मिळते. आणि ह्या लाईफ सपोर्ट सिस्टीमला कुठलाही सरकार, स्थानिक प्रशासन एक रुपया खर्च करत नाही. आजपर्यंत कोणी केले नाही. आणि करायचं म्हटलं तर प्रचंड कॉस्टली, म्हणजे आपल्या जीडीपीच्या कित्येक पट जास्ती याची कॉस्टली. म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेस्ट मॅनेजमेंट जे भोपाळला आहे, त्यांनी 8 टायगर रिझर्व्हचं व्हॅल्युएशन ऑफ इकोसिस्टम सर्व्हिसेस केलं. याला आपण इकोसिस्टम सर्व्हिसेस म्हणतो. त्याला एक रुपी व्हॅल्यू द्यायचा प्रयत्न केला. 8 टायगर सँक्चुरी. काही कोणी गेस करू शकता का किती रुपी व्हॅल्यू असेल 8 टायगर सँक्चुरीची? 1,45,000 कोटी रुपये. 1,45,000 कोटी रुपये सरकारला लागतील जर 8 टायगर रिझर्व्ह मधून मिळणाऱ्या पारिस्थितिकीय सेवा त्यांना स्वतःहून करायच्या असल्या तर. दॅट इज द अमाऊंट ऑफ मनी द गव्हर्नमेंट वुड हॅव स्पेंड इफ वी वर टू डिलिव्हर दीज इकोसिस्टम सर्व्हिस. आणि ही जंगल परिसंस्था कंटिन्युअसली अविरत देत असते. तर हाऊ इज मॅटर, एक्सचेंज ऑफ मॅटर अँड एनर्जी डन? आता आपण बघू, म्हणजे हे मॅटर अँड एनर्जी कशामुळे पुढे जाते, कशामुळे होते. तर ह्याला निसर्गामध्ये काही बेसिक ठोकताळे आहेत आणि त्याचे काही बेसिक त्याचे रूल्स आहेत. इंटरडिपेंडन्स ऑफ लँडस्केप्स आणि इकोसिस्टम हे आपण बघितलं. कॉम्पिटिशन अँड प्रिडेशन म्हणजे काय? कॉम्पिटिशन म्हणजे स्पर्धा, एक स्पीशीज मधली स्पर्धा. झाडं झाडांमध्ये स्पर्धा असते, कीटकांमध्ये स्पर्धा असते, वाघ सिंहांमध्ये स्पर्धा, प्रत्येक सजीवामध्ये स्पर्धा असते. स्पर्धा फॉर व्हॉट? फॉर फूड आणि फॉर हॅबिटॅट. आणि तिसरं जे आहे ते कोऑपरेशन आणि अल्ट्रुइझम. कोऑपरेशन म्हणजे सहकार्य आणि अल्ट्रुइझम म्हणजे परोपकार. म्हणजे एक परोपकारी भावनेने काहीतरी काही सजीव करत असतात. ते कोण असतात ते आपण बघूया. तर पहिलं जे इंटरडिपेंडन्स ऑफ इकोसिस्टम्स आणि लँडस्केप, हे आता आपण बघितलं की यांचा इंटरडिपेंडन्स आहे. फिजिकल एलिमेंट आणि बायोलॉजिकल एलिमेंट हे इंटरडिपेंडन्स असल्यामुळे आपल्याला परिस्थितीय सेवा मिळतात. हा पहिला भाग. दुसरा, कॉम्पिटिशन अँड प्रिडेशन म्हणजे काय हो? कॉम्पिटिशन अँड प्रिडेशन म्हणजे तुम्हाला माहिती आहे, जंगलामध्ये जो आपण कुठलाही फोटो बघितला तिथे चांगले फोटो असतात बघायला, ते असेच असतात की वाघ पकडून पुढे तरी मारतोय, किंवा खंड्याच्या तोंडात एक मासा आहे. हे असे जे प्रिडेशनचे जे फोटो आहे ते. पण व्हॉट इज धिस
दिस इज नथिंग बट एक्सचेंज ऑफ मटेरियल. आता ह्या हा जो एंटीलोप आहे त्यांनी जो बायोमास तयार केला इतक्या वर्षाचा तो बायोमास तो वाघ खातोय. इट इज एक्सचेंजिंग मॅटर आणि त्या बायोमासनी वाघाला एनर्जी येणार तर ते मॅटर कन्व्हर्ट होणार आहे एनर्जीमध्ये आणि त्या एनर्जीनी वाघ पुढच्या गोष्टी करणार. तर ह्या पद्धतीचं जे आहे दिस इज नथिंग बट एक्सचेंज ऑफ मॅटर एनर्जी. म्हणजे आपण हे इतक्या काय म्हणतात तटस्थतेने बघितलं पाहिजे. होत नाही आपण जंगलात गेलं की एखादा हरिण पकडलेलं अरे अरे हरिण पकडलेलं, पण दिस इज अ लॉ ऑफ नेचर. हा निसर्गाचा नियम आहे. हे नाही झालं तर ती परिसंस्था टिकणार नाही. आणि तिसरं कोऑपरेशन आणि अल्ट्रुइझम हा एक खूप इंटरेस्टिंग पार्ट आहे. कोऑपरेशन आणि अल्ट्रुइझम, तर पहिलं म्हणजे अल्ट्रुइझम म्हणजे काय. तुम्ही बघितलं ह्या फोटोमध्ये तर मी मगाशी एक थोडासा उल्लेख केला, आपण आपलं खाद्य बनवतो का, आपण आपलं अन्न बनवतो का, त्याचं उत्तर नाहीये. वाघ त्याचं अन्न बनवतो का, फुलपाखरू, पक्षी, गेंडा, कोणीही त्यांचं अन्न बनवत. सर्वांचं अन्न बनवणारा पृथ्वीवरती एकच पद्धतीचे सजीव आहे, त्यांच्याकडे फोटोसिंथेटिक कपॅसिटी आहे आणि दॅट इज द हायएस्ट फॉर्म ऑफ अल्ट्रुइझम. हा जो परोपकारीपणा आहे तो सर्वात मोठा आहे. आणि त्यांना मग इकॉलॉजीमध्ये ऑटोट्रॉप्स म्हणतात, म्हणजे दे कॅन प्रोड्यूस द ट्रॉप्स म्हणजे फूड, ऑटोट्रॉपिक. तर ज्यांना स्वतःचं अन्न बनवता येतं हे फक्त आणि फक्त ज्यांना प्रकाश संश्लेषण करता येतं असेच आहे. आणि आता थोडे केमोसिंथेटिक अॅनिमल्स आहेत पण ते तो आता आपण विषय बाजूला ठेवू, केमोसिंथेसिस पण चालतो. पण फोटोसिंथेसिसनी जे तयार होतं ते हे झाड त्यांना स्वतःच स्वतः अन्न तयार करता येतं, त्यामुळे त्यांना लोकोमोशनची जरूर नाही. तुम्हाला आणि मला पाय लागतात, त्यांना पायाची काहीच जरूर नाही. आपल्याला चहा प्यायला जायला लागतं किंवा वडापाव आणायला कुठेतरी जायला लागतं, यांना कुठे काय जायला लागतं. हे एका जागेवर उभारून सगळं पोषण काम करत असतात आणि त्यामुळे दे डू नॉट नीड लोकोमोशन, दे आर रूटेड टू वन प्लेस. पण त्याच्याही पेक्षा पुढे जाऊन हे जे सजीव आहे ह्यांच्यामुळे जर संपूर्ण सजीव सृष्टीत पोषण होणार असेल तर ह्यांना स्वतःला लागतं त्याच्यापेक्षा कित्येक पट जास्त अन्न बनवायला. त्यांना एवढी पानं नको जरूर नाहीये, त्यांना एवढी फळची जरूर नाही, त्यांना एवढा मोठा घेर करायची जरूर नाही, तेवढा त्यांना एवढा मोठा बार कसायची जरूर नाही, एवढा नेक्टर तयार करायची जरूर नाही. थोडस जरी केलं तरी ते जिवंत राहू शकतात, पण हे ते करतात, सरप्लस प्रोडक्शन करतात ते तुमच्या आणि आमच्यासाठी. दॅट इज द हायएस्ट फॉर्म ऑफ अल्ट्रुइझम, परोपकार. The biggest benevolent people on the planet are not Bill and Melinda Gates. They are trees. ते फक्त पैशानी मदत करतात, पण हे आपल्याला पोषणाने मदत करतात. त्यामुळे पहिली जी आपल्याला सेवा मिळते जंगलातन, जंगल परिसंस्थेतन, ती प्रायमरी फ्रूट प्रोडक्शनची मिळते. प्रायमरी फ्रूट प्रोडक्शन जरी आपल्याला आपण डायरेक्टली जाऊन एखादं कदंबाचं झाड खात नसलो, आपट्याची पानं खात नसलो, तरीही इतर सजीव सृष्टी ह्याच्यावर जगतीये आणि ती इतर सजीव सृष्टी नसली तर आपलं प्रायमरी फ्रूट प्रोडक्शन होणार नाही. हा आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे. तर सगळ्यात मोठा परोपकारी प्राणी जो आहे तो हा आहे. पण झाड बरीच आळशी असतात, त्यांनाही कोणाचे तरी परोपकार मिळत असतात. आणि त्यांना कोणाचे परोपकार मिळत असतात, हे मातीच्या खाली जे असते जीवसृष्टी जी आपल्याला दिसत नाही, निमॅटोड्स आहेत, बॅक्टेरिया आहेत, फंगाय आहे, प्रोटोझोआ आहे, आर्थ्रोपॉड्स, ह्या सगळे जण काय करत असतात तर जमिनीमध्ये जे इनऑर्गॅनिक मिनरल्स असतात ते अवेलेबल फॉर्म मध्ये आणून देण्याचे काम ते करतात. त्यामुळे हे पण आपले आपण त्यांचे पण तितकेच आभार मानले पाहिजे. म्हणजे आपल्या देवघरात ह्या दोघांचे फोटो असायला काहीच हरकत नाही, यांच्यामुळे अख्खी सजीव सृष्टी तयार आहे. बाकी कोणाचे नसले तरी चालतील, यांचे पाहिजे. तर ही सगळी पूर्ण मिलिटरी काम करत असते जमिनी खाली. आणि जेव्हा जमिनी खालची मिलिटरी संपून जाते तेव्हा मग आपल्या शेतकऱ्यांना रासायनिक खत टाकायला. प्रायमरी फूड प्रोडक्शन करायला इंडस्ट्रियल इनपुट लागण्याचं कारण हे जमिनी खालची जी इकोसिस्टीम आहे ही मेलेली असते. इतके वर्ष आपण इंटेन्सिव्ह ऍग्रीकल्चर जेव्हा करतो तेव्हा ह्या कोणीच जिवंत राहू शकत नाही. डायअमोनियम फॉस्फेट, युरिया,
ह्या सगळ्या केमिकल म्हणजे फॅक्टरीमध्ये बनवलेले हे मॉलिक्युल्स आहेत, निसर्गामध्ये प्रदूषण नाही, हे कुठल्याही शाळेच्या पुस्तकात देत नाही. डेट्रिटस ऑफ वन स्पीशीज इज फूड फॉर अनदर, डेथ ऑफ वन एनिमल बिकम्स न्यूट्रिएंट फॉर समबडी एल्स. त्यामुळे निसर्गात प्रदूषण नाही, निसर्गाला निसर्गानी तयार केलेली कुठलीही गोष्ट ही विघटन करता येते. निसर्गाला काय विघटन करता येत नाही? फॅक्टरी बनलेला मॉलिक्युल, पेस्टिसाइड, फर्टिलायझर्स, इन्सेक्टिसाइड्स, विडीसाइड, टूथपेस्ट, शॅम्पू. मी परत टूथपेस्ट शॅम्पू आपल्या घराकडे येतो, म्हणजे आपण फक्त शेतकऱ्याला दोष देण्यात काहीच काम नाही, शहरी माणसं पण तितकेच प्रदूषण करतात. तर ह्या सगळ्या गोष्टी फॅक्टरीत बनलेल्या असतात, तो मॉलिक्युल निसर्गात फ्रीली अवेलेबल नसतो, त्यामुळे निसर्ग आणि सजीव सृष्टीला त्याची विघटन करण्याची पद्धत माहिती नसते, आणि ती जेव्हा ब्रेकडाऊन होते तेव्हा इट बिकम्स अ पल्युटंट. तर पल्युटंट जेव्हा होत तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी काम करणं बंद होत, आणि हेनी काम करणं बंद केलं तर वरच्या गोष्टीने काम करणं बंद होत. मी आता साधी गोष्ट, मगाशी मी संभाजी पार्कचा उल्लेख केला आणि एक जंगलाचा उल्लेख केला, आणि तुम्ही सगळ्यांनी सांगितलं की जंगलाची इकॉलॉजिकल प्रोडक्टिव्हिटी जास्ती असते, संभाजी पार्काची कमी असते. तुम्ही ताडोबाच्या जंगलात जर गेला तर जे काय पालापाचोळा जे हे असतं ते झाडाचं त्याच्या पायाशी पडतं. संभाजी पार्कातही ते झाडाचा पालापाचोळा त्याच्या पायाशी पडतो, पण तिकडचे आपले लोक कामगार स्वच्छतेचे आहेत, ते पालापाचोळा उचलून तिसरीकडे नेतात आणि तिकडे डिकॉम्पोजिशन सुरू करतात. जंगलात पडलेला पाया पालापाचोळा हा त्याच्या पायाशी पडतो, याचं काहीतरी नैसर्गिक कारण आहे. तो कोणालाही उचलून टाकायचा हक्क नाहीये दुसरीकडे, पण आपण स्वच्छता या नावाखाली म्हणजे मानवाची स्वच्छतेची जी व्याख्या आहे त्याच्यामध्ये जंगल बसतच नाही. म्हणजे तुम्ही बघितलं असेल की जेव्हा पुणे मुंबईचा माणूस कोकणात जागा घ्यायला जातो तेव्हा आधी त्या एजंटला साफ करून द्या, आम्हाला साफ करून द्या, साफ करून द्या. साफ करण्याचा फार त्यांचा भर असतो. साफ करून दिलं की तुमची इकॉलॉजिकल प्रोडक्टिव्हिटी कमीच होणार आहे, तुमचे सॉइल एक्सपोज होणार आहे हीटला, हीटला एक्सपोज झालं की हे सगळे आर्मी मरून जाणार आहे आणि ते मेल्यावरती तुम्हाला खरंच पाणी टाकायला. तर आपण असा निसर्गाचे नियम न कळता एखादी तिकडे जंगलाची परिसंस्था होऊच दे, म्हणजे तिकडे कधीच संभाजी पार्क किंवा कुठल्याही आपल्या मॅनमेड याच्यामध्ये होणार नाही. म्हणून मी एक आज प्रश्न विचारला की लागवड म्हणजे वनीकरण का? तर तुम्हाला बाय द एंड ऑफ दिस लेक्चर तुम्हाला तुमचंच उत्तर मिळेल की काय असायला पाहिजे. हे कोऑपरेशन अल्टुइझम आपण बघितलं, कोऑपरेशन हे तर निसर्गात प्रचंड चाललेलं असतं आणि जंगल परिसंस्थेमध्ये तर याचे अमतीन उदाहरणं मिळतात तुम्हाला. पहिलंच उदाहरण वॉस्प आणि पिक्स आहे, जो मंदार नेहमी सांगतो. मंदारती खूप छान याचे लेक्चर्सही घेतलेले आहेत मला वाटतं वॉस्प आणि पिक्सचे. प्रत्येक सायकस ट्रीचा जो फिग असतो त्याला एक पर्टिक्युलर पॉलिनेटर असतो, तो पॉलिनेटर तिकडे आला तरच पॉलिनेशन होतं आणि त्याची सीड तयार होते आणि त्याच्या पुढे प्रजनन होऊ शकतं. तर दिस इज अन एक्स्ट्रीम फॉर्म ऑफ कोऑपरेशन. हा पर्टिक्युलर वॉस्प तो आत त्याची अंडी घालतो आणि तिकडे त्यांचं जीवन सुरू होतं आणि ते बाहेर येऊन दुसरीकडे जाऊन पॉलिनेट करतात. दिस इज कोऑपरेशन. म्हणजे झाड कोऑपरेट करतं त्या वॉस्पला की तू तुझी अंडी माझ्या शरीरात घाल. आपण कोणाला सांगू का तुम्ही तुमच्या नेबरला सांगाल की ये बाबा आमच्या इथे काही येऊन काय तिथे शेकोटी कर, शेकोटी करायलाही आपण नाही म्हणतो. आपण इतका म्हणजे परोपकारापासून दूर असतो. तर हे इकडे होतं. ऑर फॉर एक्झाम्पल ही बकरी बघा काय काय चालू असेल तिचं, सीड डिस्पर्सल करते, तिच्या अंगावर तिच्या पोटवरती चिकटली आहेत सीड, आणि ती आता दुसरीकडे जाऊन कुठेतरी खाणार आहे आणि ते सीड पडणार आहे. त्या झाडाला आपली रेंज पसरवायची असते. कुठल्याही सजीवाला रिप्रोडक्शन इज अ नॅचरल इन्स्टिंक्ट, आणि रिप्रोडक्शनचा सक्सेस रेट कधी वाढतो की जेव्हा आपली रेंज डिस्पर्स होते. म्हणजे आपण एकाच ठिकाणी पुण्यातच सगळे राहिलो तर आपला सर्वायवल चान्सेस विल रिड्यूस, पण आपण जर पुण्यात दुसरीकडे पसरत गेलो तर आपले हे जसं मानवाचा असतो तसंच झाडांचा असतो. त्यामुळे त्यांचा प्रसार जर व्हायचा असेल तर दे हॅव टू फाइंड अॅनिमल्स विच विल कोऑपरेट विथ देम. मग बर्ड्स खातात, त्यांची फळं खाऊन त्यांच्या विष्ठेत बिया पडतात, मग ते दुसरीकडे जातात. किंवा हे तर अगदी आयकॉनिक एक्झाम्पल आहे निसर्गातलं, अँट्स आणि अकेशिया ट्रीज. आफ्रिकेमधले जे अकेशिया ट्रीज आहेत त्यांच्यावरती एक प्रकारचे अँट्स आहेत, मुंग्या आहेत, आणि त्या मुंग्या ह्या झाडाला प्रोटेक्ट करतात. वॉसिफरसने जिराफ वगैरे काही खायला आला, काही चावायला आला तर ह्या सगळ्या तिकडे घुसतात आणि त्याच्या नाकाला चावायला जातात. किंवा याच्यावरती दुसरा कोणी कीटक आला तर त्याला अटॅक करतात. का? तर तो त्यांचा अधिवास असतो, तो त्यांचा हक्क आहे.
अगेन्स्ट हे झाड त्याला अन्न खाद्य पुरवत असतं. त्यामुळे हे एक प्रचंड आयकॉनिक फॉर्म ऑफ कोऑपरेशन आहे. और लुक एट दिस, हा जो मासा आहे हा समुद्रातला वन ऑफ द एपेक्स प्रेडेटर्स, हा कशालाही खातो, कोणालाही खातो पाण्यामध्ये असलेला, पण ह्या एका श्रिंपला तो खात नाही. तो श्रिंप त्याचा डेंटिस्ट आहे, तो त्याच्या तोंडात शिरतो, सगळं तोंड राहिलेले सगळे हे खाऊन टाकतो आणि बाहेर येतो. हा मासा आ करून बसलेला असतो, त्याला खात नाही. कोऑपरेशन, त्या श्रिंपला त्याचं अन्न मिळतं, त्या याला त्याचे दात स्वच्छ करून मिळतात. एक पैसा घालवला तुम्ही, किंवा हे जाळाचं स्वितियाचं फूल बघा, या स्वितियाचं फूल सुंदर गाईडिंग. हे रनवे कसा असतो तुम्ही जर रात्री बघितला ना, आपला लँडिंग चालू आहे तसा रनवे आहे. हे इकडे छान रनवे आणि इथे लँडिंग लाईट्स आहे. ते बरोबर पॉलिनेटरला कुठे बसायचं, विक्टर कुठे, हे त्याला दर्शवलेलं असतं. हे कोऑपरेशन साठी केलेलं असतं. ते काय सुंदर तुम्हाला आणि मला फुलं छान दिसावी म्हणून नसतं, ते पॉलिनेटरला अट्रॅक्ट करण्यासाठी असतं. तर कोऑपरेशनचे पण निसर्गाने नियम केलेले आहेत आणि ते सारखे चालू असतात. तर इकोसिस्टम प्रॉडक्टिव्हिटी, मी आता म्हटलं तसं काय हो, इकोसिस्टम प्रॉडक्टिव्हिटी म्हणजे पारिस्थितिकीय उत्पादकता असं म्हणता येईल आपल्याला. त्या एका परिसंस्थेमधनं उत्पादकता होते. इकोसिस्टम प्रॉडक्टिव्हिटी म्हणजे काय, सोप्या भाषेत म्हणजे काय, एक स्क्वेअर फुटावरती किती सनलाइट पडतोय आणि त्यामधन किती बायोमास तयार होतोय, म्हणजे इकोलॉजिकल प्रॉडक्ट. हे सोप्या भाषेतलं, पण मग ते व्हॉट डज इट डिपेंड अपॉन, इट डिपेंड अपॉन सेव्हरल थिंग्स. हे आता आपण बघितलं, इंटरडिपेंडन्स, कोऑपरेशन, आयट्रुइझम, हे तर पाहिजे, पण त्याची फंडामेंटल, त्याच्या मागे जाऊन काय पाहिजे, तर फिजिकल डायव्हर्सिटी. संभाजी पार्कात फिजिकल डायव्हर्सिटी कमी आहे, तारोमामध्ये फिजिकल डायव्हर्सिटी प्रचंड आहे. हा एक भाग झाला. फिजिकल डायव्हर्सिटी कमी असल्यामुळे बायोलॉजिकल डायव्हर्सिटी कमी होते आणि आपण तिकडे प्लांटेशन केलेलं आहे. आपण आपल्याला सुशोभीकरणाची झाडं तिकडे लावली आहेत, तिकडे नैसर्गिकरित्या येणारी झाडं नाही आहेत, त्यामुळे त्याची इकॉलॉजिकल प्रोडक्टिव्हिटी, त्यांचा इंटरडिपेंडन्स कमी होतो. संभाजी पार्कात एक बॉटल पाम लावला, मग शेजारी कुठलं तरी मोहाचं झाड लावलं, मग तिकडे लँटाना लावला. ह्या सगळ्या गोष्टींचा इंटरडिपेंडन्स आणि कोऑपरेशन हा नाही आहे, कारण ते त्या आदिवासामध्ये नैसर्गिकरित्या एव्होल्युशन मध्ये उत्क्रांतीच्या महानाट्यामध्ये हे एकत्र कधीच नव्हते. हे एकत्र आले संभाजी पार्कमध्ये. तर पीएमसी गार्डन डिपार्टमेंटला आपण धन्यवाद दिले पाहिजे, यांना तुम्ही एकत्र आणलं. तर हे स्पीशीज नॅचरली ऑकरिंग नसताना त्यांचा इंटरडिपेंडन्स आणि एक्सचेंज ऑफ फूड डज नॉट बिकम वायर, आणि ते जेव्हा होत नाही तेव्हा इकॉलॉजिकल प्रोडक्टिव्हिटी कमी होते. पण हे दोन नुसतं असलं तर चालेल का हो, ते एवढंही नाही. याच्या पलीकडे जाऊन तुम्हाला कॉम्पोजिशन हे महत्वाचं असतं फॉरेस्टमध्ये. कॉम्पोजिशन काय, एक अख्खं फॉरेस्ट सुरंगीचं असलं तर त्याचं कॉम्पोजिशन डायव्हर्सिटी डॉमिनंट स्पीशी सुरंगी असते. जर आपण गोवाकडे जाताना पाहिजे असेल, एक देवराई आहे तिकडे, सुरंगीची देवराई म्हणतात. किंवा तुम्ही अजिवलीची देवराई जर बघितलं, तिकडे भेरली माड आहे जास्त, अजिवलीलाच आहे भेरली माड. अजिवलीला भेरली माडाची डॉमिनन्स आहे. तर नुसता एक स्पीशीजचा डॉमिनन्स असणं हिने इकॉलॉजिकल प्रोडक्टिव्हिटी वाढत नाही, पण कॉम्पोजिशन मधली काय डायव्हर्सिटी, स्पीशीज डायव्हर्सिटी काय आहे, हे जंगलामध्ये फार महत्वाचं असतं. त्याच्या बरोबरच स्ट्रक्चर बिकम्स व्हेरी इम्पॉर्टंट, म्हणजे स्ट्रक्चर ऑफ द फॉरेस्ट हे कसं आहे, त्यामध्ये किती रोपटी नवीन येत आहे, त्यामध्ये खूप टॉल ग्रोथ ट्रीज किती आहेत, तिकडे मिडियम ग्रोथ ट्रीज किती आहेत, तिकडे डायव्हर्सिटी ऑफ इकॉलॉजिकल निशेस किती तयार आहेत, म्हणजे कॅनपी मधले अॅनिमल्स काय आहेत, मिडल लेवल ब्रांचेसला काय पक्षी येतात, जमिनीवरती ग्राउंड डवेलिंग काय इन्सेक्ट्स आहेत, स्लो मुव्हिंग इन्सेक्ट्स किती आहेत, फास्ट मुव्हिंग म्हणजे उडणारे इन्सेक्ट्स किती आहेत, अशा पद्धतीचं जे स्ट्रक्चर आहे त्याचं ऍव्हरेज एज काय आहे. आता तुम्ही जर लागवड जर केली ना, तर त्या लागवडीचं ऍव्हरेज एज सेम असतं, पण जंगलामध्ये गेलं तर ऍव्हरेज एज सेम कधीच नसतं. दर 10 वर्षांनी जरी तुम्ही जंगलाचा ऍव्हरेज एज काढत गेला तर त्याच्यामध्ये प्रचंड व्हेरिएशन असतं. आणि हे व्हेरिएशन का असतं, की एखादं झाड पडून जातं आणि मग झाडं त्याची मोठी व्हायला लागतात, तर त्यांची रॅपिड ग्रोथ होते. जर कॅनपी तशीच राहिली, जर झाड पडलंच नाही, तर रोपटी तशीच राहतात, कित्येक वर्ष त्यांची फार वाढ होत नाही. तर मग हे स्ट्रक्चर बिकम्स एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट फॉर द इकॉलॉजिकल सर्व्हिसेस. आणि हे सगळं झाल्यावरती फंक्शन्स तिकडे काय आहे, जर तुम्ही काळूबाईच्या देवळात केलेला असला तर तिकडे फंक्शन बघा. तिकडे एक झरा ओढा आहे, तिकडे काही झरे आहेत, सीझनल झरे आहेत, तिकडे पाण्याचा साठा आहे, स्रोत आहे, तर तिकडे वॉटर रिलेटेड फंक्शन चालू आहे.
जर तुम्ही परत संभाजी पार्कात आला तर तिकडे अनेक फंक्शन्सच नाही आहे. तिकडे पाणी पाण्याचा फ्लो नाही आहे, नदी आहे पण तिकडे याच्यामध्ये पाण्याचा फ्लो नाही आहे, तिकडे इरोजन डिपॉझिशन नाही आहे, ही फंक्शन नाही आहे, तिकडे प्रिडेशन आणि कॉम्पिटिशनचं फंक्शन नाही आहे, त्यामुळे बरेचसे फंक्शन तिकडे ऍबसेंट आहे. एखाद्या परिसरामध्ये हे सगळे फंक्शन चांगल्या प्रकारे चालू असणं दॅट कॉन्ट्रीब्युट्स टू द इकॉलॉजिकल प्रॉडक्ट. म्हणून आपण नेहमी म्हणतो की देवराईत तुम्ही गेलात तर तिथे देवराईची इकॉलॉजिकल प्रोडक्टिव्हिटी खूप हाय असते, कारण तिथलं कॉम्पोजिशन हे किती डायव्हर्स आहे. जीन बँक आहे ना हजारो वर्षांपूर्वीचा, तिथे स्ट्रक्चर तुम्हाला स्पष्ट दिसतं की हे स्ट्रक्चर आहे. इथे ही ओल्ड ग्रोथ ट्रीज आहे, ती खूप जुनी आहे, त्याचं मोठा घर आहे, हे आता नवीन फुटलं आहे आणि मोठं झालंय. यंग ग्रोथ आहे, श्रब्स आहेत, ग्रासेस आहेत, हर्ब्स आहेत, लायकेन्स आहेत, ऑर्किड्स आहेत, एवढं प्रचंड स्ट्रक्चरल डायव्हर्सिटी तुम्हाला या देवराईत असते. त्याची इकॉलॉजिकल प्रोडक्टिव्हिटी ही 100% जास्तीच असली पाहिजे एखाद्या सुशोभीकरणाच्या बागेपेक्षा. आणि फायनली हे सगळं झाल्यावरती त्याच्यामुळे कॉम्प्लेक्सिटी निर्माण होते आणि कॉम्प्लेक्सिटी क्रिएट्स इकॉलॉजिकल प्रॉडक्टिव्हिटी. आता आपलं शेत ही सुद्धा एक परिसंस्था आहे, पण यातनं किती पर्यावरणीय सेवा मिळतात हो? त्यातनं एकच पर्यावरणीय सेवा मिळते की प्रायमरी फूड प्रोडक्शन, जे मग अशी आपण लिस्ट बघितली. आणि ऑफकोर्स कार्बन सिक्वेस्ट्रेशन होतं, कार्बन सायकल मध्ये होतं, न्यूट्रिएंट्स आहे, थोडे 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 मध्ये. पण आपण जेव्हा शेतकरी शेत लावतो तेव्हा इट इज ओनली फॉर वन इकोसिस्टम सर्विस दॅट वी डू दॅट, अँड दॅट इज प्रायमरी फूड प्रोडक्शन. आणि जेव्हा आपण असं करतो तेव्हा आपण त्याची कॉम्प्लेक्सिटी झिरो केली असते, एकच स्पीशीज लावलेली असते. आणि ती एक स्पीशीज लावल्यावरती कॉम्प्लेक्सिटी नाहीशी झाल्यावरती इकॉलॉजिकल इकोसिस्टम प्रॉडक्टिव्हिटी ही तिकडे अत्यंत कमी अत्यल्प होते. आणि ती जी अत्यल्प इकॉलॉजिकल प्रॉडक्टिव्हिटी होते ती संपूर्णपणे मानव केंद्रित असते. ती काही आपण कीटकांसाठी करत नाही, ती काही आपण पक्ष्यांसाठी करत नाही, आपण इनफॅक्ट मारून टाकतो त्यांना की आपल्याला बाकीचे कोणी त्याच्यावर खायला नको, आमचं प्रायमरी फूड प्रोडक्शन आहे ते फक्त आम्हालाच ठेवायला पाहिजे. त्यामुळे शेत आणि जंगल याच्यामध्ये हा मेजर फरक आहे. दोन्ही परिसंस्था आहेत पण एक आर्टिफिशियल तयार केलेली परिसंस्था. आर्टिफिशियल का? कारण शेतीमध्ये एका स्पीशीजचं पॉप्युलेशन आपण वाढवतो. जंगलामध्ये कधीही असं नसतं, कुठलीही स्पीशीज डॉमिनेट करू शकत नाही, कारण फूड चेन आणि प्रिडेशन असत, भक्ष आणि भक्षक हे नातं असतं. फूड चेन जेव्हा एस्टॅब्लिश असते तेव्हा पॉप्युलेशन वरती नॅचरल कंट्रोल असतो आणि तो नॅचरल कंट्रोल इज एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट फॉर ऑल दी अदर फंक्शन. पण जेव्हा तो आपण नॅचरल कंट्रोल काढून टाकतो, जेव्हा आपण पेरणी करतो, लागवड करतो, की जेव्हा एकच स्पीशीज शेतीमध्ये लावतो आणि त्यावेळेस तो नॅचरल कंट्रोलच काढतो, किंबहुना आपण त्याच्यावरती नॅचरल कंट्रोल करतो की दुसरं कोणी येऊ नये तिकडे, आणि ते झाल्यावरती इकोसिस्टम प्रॉडक्टिव्हिटी डिमिनिश होते. बरं, शेतीची इकोसिस्टम प्रॉडक्टिव्हिटी जर कमी झालं तर एवढं काय प्रॉब्लेम आहे? आपल्याला प्रायमरी फूड मिळतंय ना, तसंही नाही आहे. आपण एकच स्पीशीज लावलेली आहे त्या परिसंस्थेत आणि ती स्पीशीजला काही एक दोन किंवा तीनच न्यूट्रियंट पाहिजेत. दरवर्षी आपण फक्त ते न्यूट्रियंट डिप्लीट करतोय त्या मातीतनं, बाकी कुठलेही न्यूट्रियंट ते तसेच राहत आहे. कारण आपण तेच तेच भातच लावतोय, गहूच लावतोय, ऊसच लावतोय, तेवढंच करतोय. आणि मग जे डिप्लीट झालेले न्यूट्रियंट्स आहेत तेवढेच आपल्याला टाकायला लागतात. मग ते असे फोकस पिन पॉइंटेड टाकायला लागतात आणि मग ते फोकस पिन पॉइंटेड जेव्हा टाकायला लागतात तेव्हा तुम्हाला केमिकल्स टाकायला लागतात आणि त्यामुळे मग ती परिसंस्था अजून नैसर्गिक स्थितीच्या दूर 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 जायला सुरुवात होते. आणि आज बघितलं मी पुष्करात, सांगू शकेल पुष्करात याच्यावर खूप प्रयोग करतोय बारामतीमध्ये उत्कृष्ट रीतीचे, की जे नैसर्गिक परिसंस्था अॅग्रो इकॉलॉजी आपण ज्याला म्हणतो त्याच्यात ती कशी परत आणायची, त्यामुळे तो सांगू शकेल की किती अवघड आहे. जे 50-50 वर्ष इंटेन्सिव्ह ऍग्रिकल्चर केलेल्या शेतकऱ्यांना हे कन्व्हिन्स करणं अवघड जातं की तुम्ही फक्त इकॉलॉजिकल प्रॉडक्टिव्हिटी बघू नका. कारण दुसरं म्हणजे नेहमी सांगतो की तुम्ही जेव्हा हे न्यूट्रियंट डिप्लिशन करता आणि सिंथेटिक न्यूट्रियंट टाकता तेव्हा न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू ऑफ द प्रोड्यूस डिमिनिशेस सिग्निफिकंट. आणि मेडिसिनल व्हॅल्यूचं पण तेच आहे. बघा, तुम्ही आज मेडिसिनल व्हॅल्यू जर बघितलं, हिमालया ड्रगचं एखादं घेतलं तर त्याची इफेक्टिव्हिटी पूर्वीसारखी नाही आहे. पूर्वी आपण आपल्या आजी आजोबांनी जे आयुर्वेदिक मेडिसिन घेतली ती नाही आहे. त्याचं कारण का? की पूर्वी जेव्हा आयुर्वेदिक मेडिसिन सोर्स करायचे तेव्हा ते जंगलातनं करायचे आणि आज जे करतो ते लागवडीतनं करतो. लागवड आणि जंगल मधला परत फरक काय? की लागवडीमध्ये प्रिडेशन नाही आहे, प्रे प्रिडेटर रिलेशनशिप नाही
त्यामुळे जर तुम्ही शतावरीची लागवड केली, जर तुम्ही गुळवेची लागवड केली, जर तुम्ही हिरड्याची लागवड केली, तर तिकडे तुम्ही बाकी काही येऊ देत नाही. आणि ते जेव्हा करत नाही तेव्हा झाड नॅचरल डिफेन्स मेकॅनिझम कमी करत. आणि नॅचरल डिफेन्स मेकॅनिझम चा दुसरा शब्द म्हणजे मेडिसिनल व्हॅल्यू. म्हणजे जर त्या शतावरीने आपले नॅचरल डिफेन्स मेकॅनिझम कमी केले तर त्याची मेडिसिनल व्हॅल्यू कमीच व्हायला पाहिजे. आणि ते होतेच. कारण का, ती नॅचरल डिफेन्स मेकॅनिझम जे आहे ते सेकंडरी मेटाबॉलाइट्स मध्ये असतात. आणि ते सेकंडरी मेटाबॉलाइट्स कमी कमी करत जातं. कारण का, कारण माणूस त्याची काळजी घेतोय. आपण उभे आहोत ना, दुसरं कोणी येऊ देत नाही, खाऊ देत नाही, त्याला प्रेडेशन होऊ देत नाही, दुसरं काही झाड वाढू देत नाही. आपण फक्त शतावरीचीच लागवड केली, फक्त तुळसच तिकडे लावली, फक्त गुळवेलच लावलं. असं आपण जेव्हा मोनोकल्चर करतो तेव्हा मग ती झाड सुद्धा त्यांची टॉक्सिन प्रोड्युसिंग केपेबिलिटी करायची जरूर नाही. एनर्जी इंटेन्सिव्ह आहे ना, दे हॅव टू स्पेंड एनर्जी टू प्रोड्यूस द सेकंडरी मेटाबॉलाइट. पण मग आपले कोणतरी काळजी घेते म्हटलं काय नाही. आपण तेच करतो ना, आपण कोणतरी चहा करून दिल्या म्हणतात, आपण उठून चहा नाही करत, आपण तो ऐका चहा पितो. आणि तेच झाड आणि हर्ब्स करत असतात, ते ऐका खायचा प्रयत्न करत. आणि मग आपल्याला असं लक्षात येईल की मग फॉरेस्ट इकोसिस्टीम मधलं फूड प्रोडक्शन, मंदारी जे पुस्तक लिहिले की रान भाज्या किंवा खाणेकरांचं जे पुस्तक आहे रानातून ताटा, या सगळ्या पुस्तकाचं महत्व काय आहे की तुम्ही त्या पद्धतीचं जर अन्न खाल्लं तर त्याची इकॉलॉजिकल प्रॉडक्टिव्हिटी जिथे अतिशय हाय आहे तिकडे प्रोड्यूस झालेलं अन्न जर तुम्ही तुमच्या ताटात आणलं तर दॅट इज फार मोर न्यूट्रिशियस फॉर यू. आपल्या पोटातही परिसंस्था आहे, गट बायोटा आपण ज्याला म्हणतो, गट बायोम जो आहे ती पण परिसंस्था आहे. आणि आपण न्यूट्रिशन विरहित अन्न जेव्हा खातो, जेव्हा सेटिएटिंग फूड खातो, की हंगर भूक भागवणे एवढी एकच आपली असते. म्हणजे शेतकऱ्याचा ग्रीन रेव्होल्युशन नंतर शेतकऱ्याचं काय झालं, यील्ड वाढवणे. आणि शहरी माणसाचं काय झालं, भूक भागवणे. तर आपली भूक भागते पण शरीराची मायक्रो न्यूट्रियंटची भूक कधीच भागत नाही. आणि त्यामुळे शरीराला मायक्रो न्यूट्रियंट्स हे डेफिशियंटच असतात. आणि ही डेफिशियन्सी आपल्या तरुणपणी निभावून नेतो, पण जसं जसं वय वाढतं तशी ही डेफिशियन्सी हे रोग प्रतिकार शक्ती कमी करत राहत. आणि म्हणून अन्न समय, मी थोडं जंगल परिसंस्थेकडनं अन्न संस्कृतीकडे कारण मला समोर पुष्करात येताना दिसलं, पण मी जरा थोडस डायव्हर्ट केलं बोलणं, पण ठीक आहे. कॉम्प्लेक्सिटी फंक्शन्स हे ते आपण बघितले. तर हे सुद्धा करण्यासाठी निसर्गाचे अजून काही ठोकताळे, डिसेंट्रलायझेशन. पुणे मनपाचं काय आहे, सेंट्रलायझेशन, सगळा कचरा एका ठिकाणी न्या आणि त्याचं विघटन करा. जंगलात तसं कधीच नसतं. ज्या झाडाचा कचरा जिथे पडलाय तिथेच विघटन होणार, तो कुठेतरी कोणतरी नेऊन टाकतो आणि तिसरीकडे विघटन करून परत इकडे आणतो, असं होतच नाही. जर एखाद्या स्ट्रीम मध्ये, एखाद्या ओढ्यामध्ये काहीतरी पोल्युशन आलं, म्हणजे कुठलं तरी नैसर्गिक प्रदूषण आलं, तर ते तिथल्या तिथे विघटन होत जात जात पुढे जातं. सो डिसेंट्रलायझेशन इज अन एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट एलिमेंट ऑफ नेचर. दुसरा जो एलिमेंट आहे तो सायक्लिसिटी. सायक्लिसिटी असलीच पाहिजे निसर्गाच्या प्रत्येक गोष्टीमध्ये. सायक्लिसिटी आहे, सायक्लिसिटी म्हणजे काय, चक्रीय. आणि हे का आहे हो, ही साधी गोष्ट आहे की तुम्हाला पृथ्वी ही क्लोज सिस्टीम आहे. आपण सिस्टीम थिंकिंग मध्ये क्लोज थिंकिंग ज्याला, क्लोज सिस्टीम ज्याला म्हणतो, बाहेर ना काही येत नाही. थोडेसे ऍस्ट्रॉइड्स आणि उल्कापात होतो, पण त्यांनी काही असं मोठ्या आपल्या काही गोष्टी मिळत नाही. त्यामुळे बाहेर लार्ज इट इज अ क्लोज सिस्टीम. त्यामुळे जे तयार होतं तेच तिकडे विघटन होतं आणि तेच पुढे सायक्लिंग होतं. तर इफ यू वॉन्ट टू एन्जॉय लिमिटेड रिसोर्सेस फॉर एन अनलिमिटेड टाइम, सायक्लिसिटी इज द ओनली ऑप्शन. दुसरा काहीही पर्याय नाहीये. आणि हे आम्हाला इकॉनॉमिस्ट पूर्णपणे विसरून गेलो. सायक्लिसिटी आपल्या इकॉनॉमीमध्ये नाहीच आहे, लिनियरिटी आहे. उत्खनन करा, बॉक्साईडच काहीतरी अल्युमिनियम कास्टिंग करा, ते इकडे कुठेतरी वापरा आणि मग ते झालं ते टाकून द्या, संपला. ही लिनियरिटी जी आहे ती इकॉनॉमीमध्ये दिसते, निसर्गात दिसत नाही. हा दुसरा एक महत्वाचा. तिसरा जी गोष्ट आहे ती डिपेंडन्सी. प्रत्येक सजीव हे कशावर तरी डिपेंड करतो. प्रत्येक फिजिकल भौतिक वैविध्य सुद्धा ऑर्गॅनिझम वरती डिपेंड करत. डिपेंडन्सी ही अत्यंत महत्वाची आहे निसर्गामध्ये. आणि फायनल इक्वालिटी ऑफ ऑल रोल्स, म्हणजे
चिमणीपेक्षा वाघ महत्वाचा आहे का? नाही, अजिबात नाही. हे कुठे होतं की इक्वालिटी ऑफ रोल्स ब्रेकडाऊन कुठे होतो? हे मानव निर्मित अर्थचक्र. कि मग तो झाडणारा माणूस हा कमी आहे, तो एखाद्या बँकेचा सीईओ तो मोठा आहे, किंवा प्रशासनामध्ये असलेला डिव्हिजनल कमिशनर हा मोठा आहे, आणि तिकडे स्वच्छ सका. तर हे इक्वालिटी ऑफ रोल्स ही ब्रेकडाऊन ही आर्टिफिशियली कधी होते? तेव्हा आपण इकॉनॉमीमध्ये प्रवेश करतो. आणि निसर्गात अजिबात तसं नाही आहे. कुठलाही कीटक घ्या, कितीही बारीक मुलगी घ्या, तिचा रोल आणि त्या मोठ्या आसाममधल्या गेंड्याचा रोल पण इक्वली इम्पॉर्टंट नेचर आहे. पण गेंडे कमी आहेत आणि मुंग्या जास्ती आहेत, त्यामुळे एक गेंडा मेला तर मोठा फरक पडतो, एक मुंगी मेली तर मोठा फरक पडत नाही. त्यामुळे हाही बॅलन्स निसर्गाने ठेवलेले आहे की प्रायमरी कंझ्युमर्स कोण आहे, सेकंडरी कंझ्युमर्स कोण आहे, टर्शरी कंझ्युमर्स कोण आहे, एपेक्स प्रिडेटर कोण आहे. आणि एपेक्स प्रिडेटरची संख्या ही सगळ्यात कमीच असली पाहिजे. जर वाघ लाखोनी असते तर मोठा अनर्थ झाला असता भारताला. आणि मी सांगतो आता एक थोडं शेवटचं एक्झाम्पल दाखवतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे लिमिटेड लाईफ ऑफ एव्हरीथिंग. निसर्गामध्ये इन्फिनिट लाईफ हे नाहीच. आणि आपण जी वस्तू बनवतो, आपण जी बिल्डिंग बांधतो, ही 100 वर्ष टिकली पाहिजे. सिस्टीनचे अपेल, कॅथीड्रल, रोमचे हे 300-300 वर्ष आहेत, आणि ताजमहाल 500 वर्ष. कशाला हा अट्टा जातोय आपण? निसर्गाच्या किती विरुद्ध आपण सायकल चालतोय, कारण आपण निसर्ग समजूनच घेतलेलं नाही. निसर्ग कसा चाललाय हे एवढं बघून जरी आपण आपलं जीवन केलं, अर्थचक्र केलं, शेती केली, तरी सुद्धा आपल्याला वी विल बी पार्ट ऑफ नेचर. बट टुडे वी आर गोइंग अवे फ्रॉम नेचर. आपण हे समजूनच घेतले नाही, याच्यामुळे हा मोठा अनर्थ होत चाललाय. एक शेवटची 10 मिनिटे. तर आता लाईफ सस्टेनिंग सर्व्हिसेस ज्या आपण इतक्या वेळ बघितल्या त्या कोणत्या आहेत? 4 प्रकारच्या आपल्याला इकोसिस्टम सर्व्हिसेस. मी मगाशी म्हटलं तसं की आपलं फिक्स डिपॉझिट काय आहे? सूर्य, लिक्विड वॉटर आणि सॉइल. पण आपलं रिकरिंग डिपॉझिट काय आहे? तर इकोसिस्टम सर्व्हिसेस. तर ते काय प्रकारचे आपलं रिकरिंग डिपॉझिट आहे? तर पहिलं म्हणजे प्रोव्हिजनिंग सर्व्हिसेस आपल्याला मिळतात. मी सांगतो तुम्हाला काय आहे. रेग्युलेटिंग सर्व्हिसेस, कल्चरल सर्व्हिसेस आणि फायनली सपोर्टिंग सर्व्हिसेस. मी एक तुम्हाला लेख देणार आहे शेवटी सगळ्यांना. आपण मेल करून पाठवू. मी एक लेख लिहिला होता, त्याच्यामधला हे 4 आहे, तुम्हाला बघता येईल, नीट वाचता नाही येणार. पुरवठा करणाऱ्या सेवा म्हणजे प्रोव्हिजनिंग सर्व्हिसेस. काय काय पुरवठा मिळतो? लाकूड, इंधन, लाकूड इतर वस्तू म्हणजे नॉन टिम्बर फॉरेस्ट प्रोड्यूस, तंतू, खाद्य पुरवठा, गुरांचे खाद्य, फॉडर, वन औषधी, गोड्या पाण्याचे स्रोत, जनुकीय मालाचा पुरवठा, या सगळ्या गोष्टी पुरवठा आहे. दॅट इज व्हॉट वी ब्रिंग इन टू आर इकॉनॉमी ऍज अन इनपुट फ्रॉम नेचर, फ्रॉम द फॉरेस्ट. नियंत्रण करणाऱ्या सेवा, रेग्युलेटिंग सर्व्हिसेस, हवामानाचे नियंत्रण, जलचक्र म्हणजे आपण हायड्रोलॉजिकल सायकल ते करणं, पूर नियंत्रण, फ्लड रेग्युलेशन, कोस्टल झोन रेग्युलेशन. म्हणजे तुम्हाला आठवत असेल की जेव्हा सुनामी आली चेन्नईच्या साऊथला, तेव्हा ज्या भागामध्ये मॅन्ग्रुव्ह फॉरेस्ट इकोसिस्टीम चांगली होती तिथे नॅचरल फ्लड कंट्रोल झालं, तिथे काही झालं नाही. पण जिथे पूर्ण डिल्युटेड होते मॅन्ग्रुव्ह, तिथे प्रचंड प्रमाणात, तर ते ही नियंत्रण सेवा याच्याकडनं पाहिजे. रोगराईन आणि जैविक नियंत्रण हा फार मोठा आहे. डिझीज कंट्रोल बाय नेचर इज अन एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट. आजपर्यंत कोरोना व्हायरस का माणसात आलेला नव्हता? कोरोना व्हायरस माणसा इतकाच जुना आहे, किंबहुना माणसापेक्षा पुरातन आहे. पण तो आजपर्यंत का आला नव्हता हा प्रश्न कोणाला पडला आहे का? याचं कारण आहे, तुम्ही गेल्या दशकात किंवा 2 दशकात, लास्ट 2 डेकेड्स मध्ये कुठले नवनवीन रोग आपल्यामध्ये आले ते बघा. आणि ते सगळे रोग झूनॉटिक डिझीजेस आहेत. निपा, झिका, स्वाईन फ्लू, रेबीज, प्लेग म्हणजे हे इतिहासकालीन आहे. कोविड हे सगळे जे व्हायरस आहेत हे अॅनिमल किंगडम मधनं ह्युमन किंगडम मध्ये आहे. आणि हे का येतात? कारण त्यांचा अधिवास धोक्यात येतो. त्यांचा होस्ट अॅनिमल, त्याचा यजमान अॅनिमल जो आहे तो धोक्यात आला की ते बाहेर जाणारच. समजा जर पुण्यामध्ये एक ज्वालामुखी झाला तर आपण सगळे पळून जाऊ की नाही? तसच त्या होस्ट अॅनिमल जर त्याचं जीवन जर धोक्यात आलं तर त्याच्यामध्ये बसलेले व्हायरस हे बाहेरच जाणार, नवीन होस्ट शोधणार. आणि ह्युमन बॉडी इज अ व्हेरी बेनाइन होस्ट फॉर मेनी ऑफ दीज व्हायरसेस. आय एम सॉरी, आय एम टॉकिंग इन फ्रंट ऑफ डॉक्टर्स, पण थोडस मी सिम्प्लिफिकेशन करतोय. त्याच्यामध्ये
तर रोग नियंत्रण हे बायोडायव्हर्सिटीशी अतिशय निगडीत आहे. जिथे चांगल्या प्रकारची बायोडायव्हर्सिटी आणि चांगल्या परिसंस्था आहेत तिकडे नॅचरली रोग नियंत्रण होत असतं, तिकडे नॅचरली तुमच्या शरीरात जाणाऱ्या हे कमी होतात. परागीभवन, बिया रुजवणे या सगळ्या नियंत्रण करणाऱ्या सेवा आहेत. याच्या पलीकडे जाऊन तुम्ही जर बघितलं तर सांस्कृतिक सेवा, म्हणजे धार्मिक आणि सांस्कृतिक वारसा आपल्याला जो मिळतो, शैक्षणिक उपयुक्तता, आपण निसर्ग बघतो म्हणून सायन्स निर्माण झाले. सायन्स स्टार्ट विथ ऑब्झर्वेशन ऑफ फॅक्ट्स, आणि ऑब्झर्वेशन ऑफ फॅक्ट्स ला निसर्ग पाहिजे. जर आइन्स्टाईन एका खोलीत बसला असता, न्यूटन एका खोलीत बसला असता, तर त्यांनी डिस्कवरी झाल्याच नसत्या, तर बाहेर पडले आणि निसर्ग बघितला त्यामुळे डिस्कवरी झाल्या. तर हे एक मोठं आहे. सौंदर्य अनुभव म्हणजे आपल्याला एस्थेटिक्स, प्रसन्नतेचा स्रोत म्हणजे आपल्याला जे आज फिलिंग येतं की वेल बिईंग, फिलिंग ऑफ वेल बिईंग आणि स्पिरिच्युअल एक मेंटल पीस आपण ज्याला म्हणतो, हे सगळं निसर्गात होतो. तो दीज आर सांस्कृतिक सेवा म्हणजे कल्चरल आणि पुष्टी देणाऱ्या सर्व, म्हणजे सपोर्टिंग सर्व्हिसेस. प्राथमिक उत्पादन, मी जसं मगाशी म्हटलं तसं, पोषण द्रव्यावर पुनःप्रक्रिया, मातीची निर्मिती, सॉइल जनरेशन, सॉइल कंटिन्युअसली चालूच असतं, सॉइल जनरेशन, पाणी शुद्धीकरण, वॉटर प्युरिफिकेशन, प्रत्येक नदीला स्वतःचं पाणी स्वच्छ करायची क्षमता असते. पण ती कधी ब्रेकडाऊन होते, जेव्हा त्याची फूड चेन आपण ब्रेकडाऊन करतो एक, आणि जेव्हा त्याची कॅरिंग कपॅसिटी आपण एक्सीड करतो. मी आता जीवीमध्ये जे दरवेळेस सांगतो ते, आपण सगळेजण एक साधारण 2 ग्रॅम टूथपेस्ट रोज सकाळी वापरतो, पण पुण्याचं पॉप्युलेशन आहे 50 लाख, 50 लाख इंटू 2 ग्रॅम एवढी टूथपेस्ट आपण वापरून थुंकून ते पाणी मुळामुठेत जातं, तर ते केवढं पोल्युशन रोड झालं. सो दॅट प्युरिफिकेशन इज इम्पॉसिबल बाय द रिव्हर बाय इटसेल्फ, सो वी विल हॅव टू पुट इन सम. जे एखादी अनैसर्गिक गोष्ट केली तर त्याला अनैसर्गिक गोष्टीनेच आपल्याला बाहेर काढायला लागतं, म्हणून सुवेज ट्रीटमेंट प्लांट लागतो. तर ही एक सेवा असते रिव्हरची, प्युरिफिकेशन सेवा. अशा वेगवेगळ्या सपोर्टिंग सर्व्हिसेस आपल्याला मिळत असतात. तर आता आपण ह्या सगळा निसर्ग न समजता जेव्हा आपण निसर्गाचे एखाद्या जंगल परिसंस्थेचे नियम न कळत तोडतो तेव्हा काय होत, आणि त्याची दोन उदाहरणं आहेत. पहिलं म्हणजे निलगिरीची झाडं, आणि तुम्हाला हे कदाचित माहिती आहे कारण निविदाचे लोक आहेत खूपच शिक्षित. निलगिरी हे नॉन नेटिव्ह आहे, युकेलिप्स नावाचा जीनस आहे जे ऑस्ट्रेलियामध्ये, आणि हे एक सिंगल जीनस आहे विच डॉमिनेट्स ऑस्ट्रेलिया. अराउंड 700 स्पीशीज आहेत त्या एका जीनसमध्ये. त्यातली एक आपण इकडे आणलं, का आणलं, तर त्याचे 3 फायदे आहेत, म्हणजे ऑल 3 वर इकॉनॉमिक बेनिफिट. पहिलं म्हणजे याचा रेऑन, रेऑनसाठी रॉ मटेरियल तयार होतं, रेऑन इंडस्ट्री मूव्ह होत होती तेव्हा. दुसरा म्हणजे याच्यातनं तेल मिळतं निलगिरी ऑइल आपल्याला, आणि तिसरं म्हणजे ऑस्ट्रेलियामध्ये याच्यातनं फार छान चवदार मध मिळतं. आणि हे 3 त्याचे गुणधर्म बघून आपण आपल्या फॉरेस्ट डिपार्टमेंटनी भारतात आणलं आणि त्याची लागवड सुरू केली. आता हे झाड इथे नैसर्गिकरित्या सापडत नाही, म्हणजे उत्क्रांतीच्या महानाट्यामध्ये इथे फूड चेन इज नॉट अकस्टम टू द निलगिरी ट्री. ते जर असतं तर याचा पहिला परिणाम कुठे होतो, जेव्हा याची पानगळ होते तेव्हा पानगळ जमिनीत पडते, त्याचं न्यूट्रिएंट सायकल टेक्स 8 to 10 years, कारण बरोबर त्याच्या त्या मातीमध्ये हे डिकम्पोज करणारे मायक्रोब्सच मिळत नाही, त्यामुळे इट इट टेक्निकली बिकम्स इक्वल टू प्लास्टिक. तुम्ही बघितलं असेल जिथे लागवड आहे आणि तिथे पालापाचोळा पडलाय त्याला विघटन व्हायला फार वेळ लागतो, आणि त्याचं मग सॉइल मॉइस्चर वॉटर होल्डिंग कपॅसिटी एवढी वाढते की दलदल तयार होते तिकडे, आणि मग तिकडे दुसरे काही ग्रोथ होते. हा एक पहिला. दुसरा म्हणजे ऑइल. ऑइलचा नक्कीच शेतकऱ्यांना फायदा झाला, त्यातनं पैसे मिळाले, हे सगळं झालं, पण ऑइल ह्याच्यामध्ये एवढं असतं आणि लागवड किंवा असे आता एस्केप झाले ना, लागवडीतनं बाहेर आली आहे आणि तुम्हाला आता जंगलातही दिसायला लागले दिल्ली, त्याला एस्केप्ड व्हरायटी स्पीशीज म्हणतात. हे जेव्हा होतं तेव्हा आपल्या जंगलात जेव्हा आग लागते तेव्हा 2-3 महिने लागतात हे तेल, तेलाची आग विझवायला. तुम्ही ऑस्ट्रेलियातलं बघितलं असेल 3-4 महिने ती आग धग राहतो, कारण याच्यामध्ये तेल एवढं आहे. बरं, ह्या तेलामुळे आपल्या वुडपेकर्सना पण त्रास होतो. साऊथ इंडियामध्ये सदर्न वेस्टर्न घाटमध्ये अनेक प्रकारचे वुडपेकर्स आहेत आणि तिकडे इतकी निलगिरीचे प्लांटेशन आहेत. ह्या बार्क मध्ये एवढं तेल असतं की वुडपेकर्स कॅनॉट पेक ऑन दॅट, बार्बेट्स कॅनॉट पेक ऑन दॅट, त्यामुळे तिकडचे ते विस्थापित होतात, म्हणजे ते वुडपेकर दुसरीकडे जातात, ते दुसऱ्याकडे. तर असं झालं. आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ऑस्ट्रेलियामध्ये याच्यात चांगला मध मिळतो, पण ही इकडे जेव्हा आणलं तेव्हा आपल्याला आपल्या शेतकऱ्यांना मदत मिळाली. आणि याचं कारण काय, परत उत्क्रांतीकडे बघायला पाहिजे. उत्क्रांतीमध्ये इंटरडिपेंडन्स ऑफ द बीज अँड द नेक्टर याचं एक एव्होल्युशन झालेलं आहे, आणि त्या आपल्या इथे आढळणाऱ्या बीज च्या जी
जिभेची लांबी एवढी नसते की त्याच्या नेक्टर तिथे ठेवलेला असतो तिथपर्यंत पोहोचत असतो. आणि म्हणून आपल्या ब्रिलियंट सायंटिस्टनी काय केलं, ही इम्पोर्टेड द पीस, आपण पीस इम्पोर्ट केले आणि मग त्यानंतर आता आपल्याला याचा मध मिळायला लागला. सो अरे असं झालं. आणि दुसरं हे आहे ते पॅडी फील्ड फार्मिंग, हे माझंचा दरवेळेस सांगतात याचं उदाहरण तुम्हाला कदाचित माहिती असेल की साधारण 76-77 साली महाराष्ट्रामध्ये पॅडी म्हणजे भात शेतीमध्ये पेस्टिसाइड यूज हा जवळजवळ डबल ट्रिपल झाला. आणि हा का झाला त्याचं कारण साधं आहे. याचं कारण असं आहे की साधारण 76-77 साली महाराष्ट्रामध्ये सायन्स स्टुडंटना डिसेक्शन कंपल्सरी केलं, फ्रॉग डिसेक्शन. त्यामुळे भात शेतीमधन फ्रॉग्स पकडून पकडून ट्रकलोड्स ऑफ फ्रॉग्स वर सेंड टू पुणे मुंबई नाशिक औरंगाबाद. आता फ्रॉग इज अ फार्मर्स फ्रेंड, तो कार्निवोर आहे, तो काही गहू खात नाही, तो काही पानं खात नाही, तो काही फोटोसिंथेसिस झालेल्या गोष्टी खात नाही, मुळं खात नाही, तो प्रिडेटर त्याचे पेस्ट्स खातो. आता तुम्ही त्या इकोसिस्टीम मधला एक प्रिडेटर काढून टाकला तर तुम्हाला आर्टिफिशियल वेनीच बाकीच्या पॉप्युलेशन कंट्रोल करायला मिळेल, त्यामुळे तुम्हाला पेस्टिसाइड टाकायलाच पाहिजे. तर हे होत गेलं, हा आपल्याला विचारच नाही, निसर्ग कसा चालतो हे माहिती नाही, त्याच्यामुळे हा सगळी गोष्ट होत. आता शेवटचं सिच्युएशन आपण एक हायपोथेटिकल सिच्युएशन बघू की एखादा एखाद्या जंगलामधला वाघ, वाघांचं पॉप्युलेशन कमी झालं तर काय होतं माहिती, इकोलॉजिकल प्रॉडक्टिव्हिटी त्या परिसंस्थेच्या जंगलाची किती झपाट्याने ड्रॉप होते आपण बघूया. वाघांची संख्या कमी झाली तर काय होईल, पहिली गोष्ट काय होईल, हरणांची वाढेल. बरोबर, तर डिअर सांबर त्यांचे जे भक्ष्य आहे त्यांचं पॉप्युलेशन वाढेल. बरं, यांचं पॉप्युलेशन वाढलं तर काय होईल, श्रब्स आणि सॅपलिंगचा रिटर्न. म्हणजे सगळे हरण काही ब्राउझर्स असतात, ग्रेझर्स नसतात. ग्रेझर म्हणजे गवत खाणार, पण हे ब्राउझर्स आहेत, म्हणजे ब्राउज करतात ते नवीन रोपटी जी फुटतात, श्रब जे आहेत घर त्याच्यावर ब्राउझिंग करतात, तर ही खाल्ली जातात. हे खाल्लं झालं तर काय होईल, त्याच्यावर जगणारे इन्सेक्ट्स कमी होतात, ते निघून जातात, त्यांचा हॅबिटॅटच जातो, स्लो मुव्हिंग इन्सेक्ट असतात. ते केले तर काय होईल, पक्षी येणं कमी होतं कारण ते पक्ष्यांचा पक्ष आहे. हे झालं तर काय होईल, सॉइल कव्हर नष्ट होतो, सॉइल ओपन होते, सॉइल हीट्स अप. आणि तुम्हाला माहिती आहे रणथंबोर बांधवगड ह्या एरियामध्ये 45 degrees उन्हाळ्यात जातं तर सॉइलचं टेम्परेचर साधारण 55 degrees होतं एक्सपोज सॉइल. मग हे झालं तर काय होईल, तर सॉइल मायक्रोब स्टार्ट राहील. म्हणजे आपण जे मगाशी बघितलं निमॅटोड्स आर्थ्रोपोडा हे सगळे जे मरायला लागतात त्यांना 50-55 degrees मध्ये जिवंत राहता येत नाही आणि ते मरायला लागतात. हे झालं तर काय होईल, सॉइल डिग्रेड होते. आणि मग त्या सॉइल मध्ये काय येण्याचं लायकी उरते की फक्त सीझनल ग्रासेस येऊ शकतात. त्यामध्ये मोठा एक अर्जुन वृक्ष येऊ शकत नाही, त्याचं जर्मिनेट रुजू शकत नाही आणि त्याचं रोपटं मोठं होऊ शकत नाही, तर सीझनल ग्रासेस येतात. सीझनल ग्रासेस आलं तर काय प्रॉब्लेम येईल, सीझनल हा शब्द आहे, पाऊस संपला की हे ग्रास पिवळे होतात आणि फॉरेस्ट फायरचा धोका वाढतो. जंगलामध्ये काळूबाईच्या देवराईमध्ये फॉरेस्ट फायर येत नाही कारण तिकडे हिरवळ आहे, तिथे पेटण्यासारखं फार नाही आहे, लाकूड आहे पण तिकडे पेटण्यात आहे, तर फॉरेस्ट फायरचं प्रचंड भीती आहे. फॉरेस्ट फायर जेव्हा होतो तेव्हा सगळंच मरून जातं, सॅपलिंग्स सीड्स जळून जातात, इन्सेक्ट्स मरतात, ह्या सगळ्या आहेत. म्हणजे तुम्ही फॉरेस्ट फायर मध्ये बघितलं असेल, सर्वात मजा जी येते ती ड्रॉंगो आणि लिटल बी इटरला येते. एखादा फॉरेस्ट वणवा लागला की ते ड्रॉंगोज आणि हे सगळे येतात बघा तिकडे लांब लांब होते, कारण हे उड्या मारतात इन्सेक्ट्स, त्यांना जिवंत राहता येत नाही, ते जळूनच जातात ना, बार्बिक्यू नेशन होत असतो तिकडे. तर हे सगळं इथे दिसायला लागतं तुम्हाला. पण मग हे झाल्यावरती काय होईल की ड्राय सॉइल स्टार्ट इरोडिंग रॅपिडली. म्हणजे एक पाऊस झाला की रणथंबोर ताळोबामधलं एक्सपोज जे सॉइल आहे हे पावसाने पुढे वाहून जातं आणि ते वाहून गेल्यावरती रॉक एक्सपोज व्हायला लागतं. ते झालं तर काय होईल, सीड जर्मिनेशनचे चान्सेस अगदी कमी होतात, कारण तुमचा सॉइल कव्हर पातळ पातळ होत चालली. पूर्वी जी सॉइल कव्हर 10-15-20 feet असे आणि ती आता वाहून जायला लागली एक्सपोज, ड्राय सॉइल जी लगेच वाहून जाते, ती सॉइल कव्हर कमी कमी होत गेलं की इतकं कमी होतं की मोठ्या झाडं तिच्या बिया रुजून त्याचे मोठे वृक्ष होण्याचे चान्सेस अतिशय कमी होतात. मग ते झालं तर काय होईल, फॉरेस्ट इज अनेबल टू सपोर्ट द फूड वेब. म्हणजे मग जे पूर्ण फूड चेन आणि फूड वेब आहे ते सपोर्ट होत नाही त्या भागातून. आणि मग व्हॉट वी हॅव डन,
this forest regeneration stops and we have converted a forest into a seasonal grassland, not even a perennial grassland. हे कशामुळे झालं? एक एपिक प्रेडेटर गेला. बर, याची दुसरी बाजू, सांबर आणि डिअरचं पॉप्युलेशन वाढलेलं आहे, मग याचा त्रास कोणाला होणार आहे? पुष्कराला. दे एंटर द फार्म्स. आणि आज शेतकऱ्यांचं उपजीविका कमी होत चालली आहे यांच्यामुळे. वाईल्ड पिक्स म्हणजे रानडुकर, सांबर, नीलगाय, डिअर, ब्लॅक बक, चिंकारा, हे सगळे बाहेर येऊन शेतात शेत खायला लागले. म्हणजे डायरेक्टली आपल्या इकॉनॉमीवरती इफेक्ट होतो. एक वाद कमी झाला. हा एक मोठा विचार आहे जो लक्षात येते. आणि हे सगळं झाल्यामुळे सिग्निफिकंटली लोअर इकॉलॉजिकल प्रॉडक्ट, जी मगाशी आपण बघितली की त्या जंगल परिसंस्थेत इकॉलॉजिकल प्रॉडक्टिव्हिटी जी मिळते ती प्रचंड मोठ्या प्रमाणात ड्रॉप होते. आणि ती काय आहे? कार्बन सिक्वेस्ट्रेशन, कपॅसिटी, न्यूट्रिएंट सायक्लिंग, जलचक्रामध्ये त्याचं कॉन्ट्रीब्युशन, ह्या सगळ्या गोष्टी हळूहळू हळू ब्रेकडाऊन व्हायला लागतात. का? तर एपेक्स प्रेडेटर होण्याचे जंगलात. आणि आज भारताच्या अनेक जंगलात एपेक्स प्रेडेटर नाहीये. म्हणजे छोटे छोटे एपेक्स प्रेडेटरने त्यांची जागा घेतली. इंडियन ग्रे वुल्फ्सनी घेतली आहे, फॉक्सेसनी घेतली आहे, हायनाजनी, हायनाज स्कॅव्हेंजर्स आहेत, पण बऱ्याच असे छोट्या छोट्या मॅमल्सनी त्यांची जागा घेतली आहे. लेपर्ड्सनी अनेक घेतली आहेत. अशा हे झाले, पण एपेक्स प्रेडेटर गेलाय. आता याची दुसरी बाजू बघा, आपण एपेक्स प्रेडेटर नाही आहोत, आपण सुपर प्रेडेटर. उत्क्रांतीच्या महानाट्यामध्ये आपल्याला कोणतीही अबिलिटी मिळालेली नाहीये जी एपेक्स प्रेडेटर कडे असते. आपल्याला वाघासारखे पॉवरफुल मसल्स मिळालेले नाही, आपल्याला चित्त्यासारखा स्पीड मिळालेली नाही, आपल्याला गरुडासारखी फ्लाईट मिळालेली नाही, आपल्याला नागासारखं व्हेनम मिळालेलं नाही, आपल्याला टर्टल सारखं शेल मिळालेलं नाही. हे कोणतंही नसताना आपण एपेक्स प्रेडेटर असूच शकत नाही. वी हॅव टू बी समवेअर इन द फूड चेन, बट टुडे वी आर नॉट. वी कॅन किल एनिथिंग विच मूव्स अराउंड अस, सो वी आर सुपर प्रेडेटर. आपण एपेक्स प्रेडेटर्स ना मारू शकतो. आपण क्रॉकोडाईलला मारू शकतो, आपण गरुडाला मारू शकतो, आपण वाघाला मारू शकतो. ह्या सगळ्या एपेक्स प्रेडेटर्सना आपण खलास करतो. आणि आपणच कमी केलेली संख्या जंगलात. हा एक भाग झाला. मग आपल्याला कोणाला मारता येत नाही? आवर गन्स आर युसलेस वेन इट कम्स टू आवर प्रिडेटर, अँड आवर प्रिडेटर्स आर वायरस. ती बंदूक आपल्याला समोरच्यावर चालवता येते, स्वतःवर कशी चालवणार? तर ते होत नाही. आणि म्हणून नाही म्हणजे, आणि आपली आज आपण ही सुपर प्रिडेटरची पॉप्युलेशन एवढी वाढली, एपेक्स प्रिडेटरची नाही. आणि मी मगाशी म्हटलं असेल, परिसंस्थेमध्ये एपेक्स प्रिडेटरचं पॉप्युलेशन कमीच पाहिजे. वाघ 10 लाख झाले तर पंचायत येईल भारतामध्ये, प्रॉब्लेम्स येतील. तसं होऊ नये. त्यामुळे नॅचरल कंट्रोल आपला पॉप्युलेशन वरचा पूर्ण निघून गेला आहे व्हेरियस रिझन्स. आणि तो गेल्यामुळे आपण सुपर प्रिडेटरचं पॉप्युलेशन आर्टिफिशियल वाढली आहे. आणि ते वाढल्यामुळे इकॉलॉजिकल प्रॉडक्टिव्हिटी ऑफ फॉरेस्ट, ऑफ इकोसिस्टम, ऑफ रिव्हर्स, ऑफ द सी, सगळ्याची इकोसिस्टम प्रॉडक्टिव्हिटी प्रोग्रेसिव्हली डिके आणि कमी कमी होत चालली आहे. आणि आज इतकी कमी होत चालली आहे की ही इकोलॉजिकल प्रॉडक्टिव्हिटी कमी होत गेल्यामुळे ग्लोबल वॉर्मिंग आणि क्लायमेट चेंजचा मल्टिपल इफेक्ट आपल्याला दिसायला लागला.